सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। 10 डिसेंबर मानवी हक्क दिनाच्या आपल्या सगळ्यांना मी मोनिका जोशी मनापासून शुभेच्छा देते। मानवी हक्क ही प्रत्येक मानवाची मूलभूत गरज आहे। जसा अन्न वस्त्र निवारा ह्या आपल्या काही मूलभूत गरजा आहेत, तसेच आपले काही मूलभूत हक्क आहेत आणि त्याची जागृती आणि संरक्षण करणं हे काही संस्था आपली जबाबदारी समजतात। अशाच काही संस्था आहेत ज्या म्हणजे मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्था, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं आज आपण इथे मानव अधिकार पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं आहे। मुळातच मानवी हक्क आणि संवर्धन ही लोकशाही सरकारची जबाबदारी आहे। मानवी हक्काच्या संदर्भात संरक्षणाची गरज काय, बरोबर आहे? काय आहेत मानवी हक्क संरक्षणाचे कायदे, काय आहेत मानवी हक्क संरक्षण आणि संवर्धनाची यंत्रणा, या यंत्रणेतील खऱ्या अर्थानं मानवी हक्क संरक्षण म्हणून जे मान्यवर प्रत्यक्ष व्यवस्थेचे प्रमुख घटक आहेत त्यांच्याकडून आपण वेळोवेळी ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन घेत असतो। आणि ह्याच करता आज आपण जागतिक मानवी हक्क दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तेव्हा आपण सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरात या कार्यक्रमाला सुरुवात झालेली अशी आपण समजूयात। कुठल्याही कार्याची किंवा कार्यक्रमाची सुरुवात आपण श्री गणेशाला वंदन करून करायची आपल्याकडे परंपरा आहे। त्यामुळे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ह्या अशा मांगल्यरूपी सुरुवातीने आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। हा कार्यक्रम मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्था गेली 10 वर्ष सातत्यानं करत आहे। ह्या माध्यमातून समाजातील गोरगरिबांकरता, वंचित घटकांकरता ह्या संस्थेचं काम चालू असतं। या संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर आणि संस्थेचे संचालक मंडळ अण्णा जोगदंड, शकील शेख, मनीष देशपांडे, हरिभाऊ मंजुळे, गजानन धाराशिवकर, मुरलीधर दळवी, आकाश भोसले, राम पाटील, मिस्टर घाटे, संजना करंजावणे, संगीता जोगदंड आणि सर्व सभासद आणि पदाधिकारी यांच्या प्रयत्नानं आज ह्या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप आलेलं आहे। मानवी हक्क संरक्षण आणि जागृती ही संस्था अनेक वर्ष मानवी हक्क ह्याविषयी समाजामध्ये जनजागृती करते। संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांच्या उपक्रमांचं आयोजन केलं जात असतं। गरीब गरजवंताला मदतीचा हात देऊन माणूस म्हणून जगण्याचं बळ देण्याचा प्रयत्न संस्थेचा असतो। विविध सरकारी योजना ज्या गरिबाच्या हक्क आणि अधिकारांसाठी आहेत, ह्या योजनांची जनजागृती करून लाभार्थींपर्यंत ती पोचवणं ही संस्था आपली ही एक जबाबदारी समजते। अन्याय अत्याचारी पीडितांच्या न्याय हक्क आणि अधिकारासाठी शासन प्रशासन दरबारी पत्रव्यवहार करून न्यायाची मागणी संस्थेतर्फे केली जाते। मानवी हक्क उल्लंघन प्रकरणी अनेक प्रकरणं न्यायालयामध्ये दाखल करून न्यायासाठी आवाज उठवला जातो। अशा प्रकारे कार्य जपणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण सर्वजण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहात, त्यामुळे सुरुवातीलाच खरं तर मी तुमचे मनापासून आभार मानते। किंवा अशा काही जबाबदारीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणं हे जेव्हा एखादा व्यक्ती एखादा नागरिक आपली जबाबदारी समजेल तेव्हाच समाजामध्ये प्रगतीच्या दिशेनं एक पाऊल उचललेलं असेल। तेव्हा आजच्या ह्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात। आजच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर अतिथी आपल्याला लाभलेले आहेत, त्यापैकी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आर व्ही जटाळे साहेब, निवृत्त न्यायाधीश सत्र न्यायालय, माननीय अध्यक्ष विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे यांना मी व्यासपीठावरती घेऊन येण्याची विनंती करते। टाळ्यांच्या गजरात आपण ह्या सगळ्या मान्यवरांचं व्यासपीठावरती आगमन घेऊयात। ह्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे, मानव अधिकार वकील उच्च सर्वोच्च न्यायालय यांना देखील मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करते। तसंच दैनिक आज का आनंद याचे संपादक माननीय श्याम अग्रवाल सर यांचं इथे आगमन झालंय, त्यांना देखील मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करते। याचबरोबर माननीय सामाजिक कार्यकर्त्या शमीभा पाटील यांनी देखील व्यासपीठावर यायची यावं अशी विनंती आहे। तसंच ॲडव्होकेट सुपेकर यांना देखील मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करते।
10 डिसेंबर 1948 रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये आजच्या ह्या मानव अधिकार दिनाची तारीख निवडण्यात आली. मानवी हक्कांच्या सार्वभौमिक घोषणा, मानवी हक्कांची पहिली जागतिक घोषणा आणि नव्या पहिल्या मोठ्या यशांपैकी हे एक यश होतं. ह्याची खरं तर औपचारिक तारीख ही 4 डिसेंबर 1950 होती. हा दिवस सामान्यतः उच्चस्तरीय राजकीय परिषदा, बैठका आणि मानवी हक्कांच्या समस्यांशी संबंधित सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे घेणे याच्याशी निगडीत आहे. याचबरोबर पारंपरिकपणे 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क क्षेत्रातील संयुक्त राष्ट्र पुरस्कार आणि नोबेल शांतता पुरस्कार प्रदान केला जातो. मानवी हक्क क्षेत्रात सक्रिय असलेल्या अनेक सरकारी आणि गैरसरकारी संस्था देखील, अनेक नागरी आणि सामाजिक कारण संस्था देखील ह्या दिवसाचं विशेष संस्मरण करत असतात. मंडळी, असा सर्वच दृष्टीने हा 10 डिसेंबर हा दिवस अतिशय छान, आपल्या दृष्टीने योग्य, एक भाग्याचा दिवस असा म्हटला जाऊ शकतो. आणि मानव अधिकाराविषयी ज्यामध्ये उल्लेख केलेला आहे ते म्हणजे आपलं भारताचं आदरणीय संविधान, ज्याची रचना महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. जसं मगाशी मी उल्लेख केला, साहेब मगाशी मी उल्लेख केला, हो टाळ्या जोरात व्हायला पाहिजेत, मानवाच्या मूलभूत हक्कांना मागण्याची गरज काही नसते. परंतु असा एक काळ आला होता मध्ये की ज्याची पायमल्ली होत होती आणि ह्याविषयी बाबासाहेबांनी आपल्याला, आपल्या समाजाला जे संविधानाच्या रूपानं जी गोष्ट दिलेली, देणगी दिलेली आहे ती खरोखर उल्लेखनीय आहे. तेव्हा आपण सर्वजण ह्या संविधानाच्या उद्देशिकेला वाचून आजच्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तेव्हा मी सर्वांना, मान्यवर अतिथींना आणि सर्व इथे उपस्थित असलेल्या रसिकांना विनंती करेन की आपण कृपया उभं राहावं. आपण ही उद्देशिका, मी एक ओळ वाचेन, तुम्ही माझ्या मागून ती ओळ म्हणायची आहे. ही संपूर्ण उद्देशिका वाचून झाल्यावरती आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. भारताचं संविधान, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे. धन्यवाद. खरोखर ह्या थोडक्यात संविधानाच्या ह्या गोष्टीचा आढावा घेऊनसुद्धा अंगावरती रोमांच उभे राहतात. मग त्या खऱ्या संविधानामध्ये काय सांगितलं असेल, आपल्या कुठल्या हक्कांविषयी बोलले असतील, आपल्या कुठल्या कायद्यांच्या कार्याच्या संरक्षणाविषयी बोलले असतील, या सर्व विषयी माहिती देण्याकरता आज इथे मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत. तेव्हा आज या प्रमुख अतिथींचं स्वागत सन्मान करण्याची आपली एक तेवढीच नैतिक जबाबदारी असते. तेव्हा आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आर व्ही जटाळे साहेब, निवृत्त न्यायाधीश सत्र न्यायालय आणि माननीय अध्यक्ष विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे विभाग यांचा सन्मान करावा अशी मी कुचेकर सरांना आणि अण्णासाहेब जाधव यांना विनंती करते. सन्मानचिन्ह संविधान ग्रंथ संघर्ष मानवी हक्काचा, रक्षक मानवी हक्काचा या पुस्तकाची प्रत देऊन देखील आपण या सर्व मान्यवर अतिथींचा सन्मान करणार आहोत. यानंतर ॲडव्होकेट असीम सरोदे, मानवाधिकार वकील, उच्च सर्वोच्च न्यायालय
यांचा सन्मान करावा अशी विनंती आहे. अण्णा जोगदंड आणि मनीषा देशपांडे यांनी हा सन्मान करावा अशी विनंती आहे. मनीष देशपांडे, यानंतर दैनिक आज का आनंदचे संपादक माननीय श्याम अगरवाल साहेबांचा सन्मान करावा अशी विनंती राजेंद्र भालेराव आणि मनीष देशपांडे यांना आहे. सामाजिक कार्यकर्त्या माननीय शमीभा पाटील यांचा सन्मान मीना करंजावणे यांनी करावा अशी विनंती आहे. डीजे आसिफ, ॲडव्होकेट सुपेकर यांचा सन्मान धन्यवाद. मगाचपासून आपण ज्या संस्थेविषयी ऐकत आहोत त्यांची ढोबळ माहिती घेत आहोत, परंतु त्यांच्याविषयी सविस्तर माहिती देणं आणि घेणं हा आपला अधिकार आणि हक्क आहे. त्यामुळे मी समोर आमच्या सहकाऱ्यांना विनंती करेन की संस्थेची माहिती दाखवणारी जी व्हिडिओ क्लिप आहे ती आपण कृपया दाखवावी. समाजाला दिशा देण्याचे कार्य करीत असलेल्या मान्यवरांना मानवाधिकार पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत. या कार्याचा गौरव व सन्मान हे निमित्त आहे, पण या सन्मानामागील भावना त्यांच्या प्रगतीला व आपल्या कार्याला स्फूर्तीबळ देण्याचीच आहे. पुरस्काराचे संस्थेचे हे 10वे वर्ष आहे. मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था मुळातच मानव अधिकाराबाबत होणारा उपेक्षा, मूलभूत मानवी अधिकार, मानवी हक्कांची जन्मजात प्रतिष्ठा, योग्यता आणि स्त्री पुरुष समान हक्क, तसेच भाषण स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, भय व तुझ्या भावापासून मुक्ती याची जनजागृती करीत आहे. मानवाधिकार संरक्षण संबंधी सर्वसाधारण लोकांची सर्वोच्च आकांक्षा शाबूत राहण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने 10 डिसेंबर 1948 रोजी मानवाधिकाराची सार्वभौम केलेल्या घोषणेची जनजागृती होणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर भारतीय संविधानाच्या भाग 3 मधील मूलभूत हक्कांची व कर्तव्यांची जनजागृती होणे आवश्यक आहे. मानवी हक्क हे एकरूप सार्वत्रिक अविभाज्य संपूर्ण स्वाभाविक व मूलभूत स्वरूपाचे आहे. कोणत्याही सुसंस्कृत समाजातील लोकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे व ते वृद्धिंगत करणे ही प्रगतीशील लोकशाही सरकारची व लोकांची मुख्य जबाबदारी आहे. असे असले तरी सत्तेच्या भयापोटी लोक खरं बोलण्यापेक्षा बरं बोलतात, तेथूनच मानवी हक्कांची पायमल्ली होण्यास सुरुवात होते. मानवी हक्कांची पायमल्ली ज्या ठिकाणी होते तेथूनच आमच्या मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या कार्याची सुरुवात होते. मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेचे गाव, तालुका, शहर, जिल्हा व राज्य पातळीवर संघटन बनवून संस्थेच्या नोंदणीकृत ध्येय उद्देशानुसार संस्थेचे सर्व सभासद पदाधिकारी मिळून मानवी अधिकारांच्या जनजागृती बरोबर अन्याय, अत्याचार, पीडितांच्या न्याय हक्क व अधिकारासाठी शासन प्रशासन दरबारी पत्रव्यवहार करून न्यायालयात स्वतः प्रकरण दाखल करून प्रसार माध्यमातून आवाज उठवून मानवी हक्काच्या संरक्षणाची भूमिका घेऊन मानवी हक्क संरक्षणासाठी संघर्ष करीत आहे. समाज हक्काचा हकदार तेव्हाच होईल जेव्हा तो कर्तव्याने जागृत होईल. या भूमिकेतूनच भारतीय संविधानाच्या आर्टिकल 51 प्रमाणे प्रदान केलेल्या मूलभूत कर्तव्यानुसार पर्यावरण संरक्षण संबंधी अनेक जनजागृती कार्यक्रम राबवून पर्यावरण प्रदूषणामुळे मानवी आरोग्यास धोका पोहोचवून जीवितांच्या हक्काचे होत असलेल्या उल्लंघनाबाबत न्यायालयात जबाबदार अधिकाऱ्याला प्रतिवादी करून खटलेही दाखल केले आहेत. त्या खटल्यांमुळे मुळा मुठा नदी, पवना नदी, इंद्रायणी नदी यांच्या प्रदूषणाबाबत आवाज उठवला आहे. इंद्रायणीमध्ये होत असलेल्या जलप्रदूषणाविरोधात मानवी हक्क संरक्षण संस्था संस्थेच्या सदस्यांची नदीमध्ये उतरून आणि तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक निदर्शन. मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी मतदार जागृती, स्वच्छता जनजागृती, लोकसंख्या नियंत्रण जनजागृती होणे कामी
साहित्यिक कवी यांच्या माध्यमातून व्याख्याने चर्चासत्र परिसंवादाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. लोकसेवकांकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत विविध प्रकरणे न्यायालयात दाखल करून सामान्य जनतेला न्याय मिळवून देत आहे. त्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात होणारा भ्रष्टाचार, शिक्षण संस्थेतील भ्रष्टाचार, आरोग्य व्यवस्थेतील भ्रष्टाचार अशी अनेक प्रकरणे न्यायालयात दाखल केली आहे. आरोग्य शिबिर न घेताच आरोग्य शिबिराच्या नावाखाली मोठ्या रकमेचा अपहार झाल्याचा प्रकार पुण्यात घडलाय. देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हा प्रकार घडलाय. केंद्र शासनाकडनं याच्यावरती हजारो कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाला दिला जातो. मात्र हा जरी प्रकरण प्रातिनिधिक स्वरूपाचं 40,000 जरी दिसत असलं तरी मार्च एंडिंग मध्ये जेवढ्या शासकीय हॉस्पिटल मध्ये अशा स्वरूपाचे एनसीडी कॅम्प झालेले आहेत याची जर संपूर्ण चौकशी केली तर कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचं या प्रकरणातून उघड होईल. तर या सगळ्या प्रकरणावरती मानवी हक्क कार्यकर्ते पुणे न्यायालयामध्ये गेले होते आणि पुणे न्यायालयाने कोरेगाव पार्क पोलिसांना काही रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले होते. आज कोरेगाव पार्क पोलिसांनी रिपोर्ट सादर केले आहेत. नेमकं काय आज अहवाल दिला कोरेगाव पार्क पोलिसांनी? पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणी आम्ही मार्गवेन न्यायालयामध्ये प्रायव्हेट आम्ही कंप्लेंट दाखल केलेली होती आणि प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करून आम्ही न्यायालयाकडे ही मागणी केलेली होती की हृदयहन क्लिनिक याचबरोबर ती ससून रुग्णालयाची जी अर्बन ट्रान्सप्लांट कमिटी आहे या कमिटी आणि संबंधित किडनी रॅकेट प्रकरणी जे एजंट आहे ज्या महिलेला तिने आम्ही दाखवलं तिचे बनावट दस्तावेजीकरण केलं या संबंधाने गुन्हा नोंद करून त्यावरती कारवाई करण्याची मागणी केली होती. पुणेकर कधी काय करतील याचा नेम नाही कारण पुणेकरांनी आता खड्ड्यांची तक्रार थेट मानवी हक्क आयोगाकडे केली. पुणेकरांच्या तक्रारीनं आश्चर्य व्यक्त. हे फक्त पुण्यातच घडू शकतं. पुण्यातल्या खड्ड्यांची तक्रार थेट राज्य मानवाधिकार आयोगाकडे करण्यात आल्यानं सगळ्यांचेच डोळे विस्फारले. खड्ड्यांच्या समस्येची तक्रार ही महानगरपालिकेकडे केली जाते पण पुणेकर विकास कुचेकरांच्या या तक्रारीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासनाचा सर्वात जास्त लोकांच्या संपर्कात असणारा विभाग म्हणजे पोलीस विभाग. त्यामुळे अनेकदा पोलीस विभागाकडून मूलभूत मानवी हक्कांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचा आरोप लोकांकडून केला जातो. यात तथ्य या कारण केवळ चालू वर्षाच्या मानवी हक्क आयोगाकडे तक्रारी पाहिल्या असता 3,000 जास्त तक्रारी पोलीस प्रशासनाकडून आहेत. त्यात पोलिसांच्या ताबेदारीतील हिंसा, खोटे गुन्हे नोंद करणे, आरोपीला आर्थिक हितसंबंधातून अवैध कृतीला पाठीशी घालणे, मनुष्य अवयव तस्करीकडे दुर्लक्ष करणे याविषयी संस्थेने आवाज उठवला आहे. मानवी हक्क न्यायाच्या दृष्टीने शासनाने कायद्याद्वारे स्थापित केलेले न्याय प्राधिकरण जसे लोकायुक्त, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मानवी हक्क आयोग, महिला आयोग, पोलीस तक्रार प्राधिकरण यासारख्या संस्थांमध्ये आवश्यक मनुष्यबळाची भरती न केल्याने नागरिकांनी या संस्थेकडे केलेल्या तक्रारीवर मनुष्यबळाअभावी कारवाई न होणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. म्हणून राज्य शासनास पाठी करून न्यायालयात दाद मागितली आहे. मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या वतीने न्यायालय तसेच विविध न्याय प्राधिकरणाकडे मानवी हक्कांसाठी दाखल केलेली 87 प्रकरणे सध्या न्यायालयात दृष्ट आहेत. महाराष्ट्रात अनेक अनधिकृत संस्थांच्या माध्यमातून बोगस शिक्षणाच्या पदव्या विकल्या जात असल्याचा पर्दाफाश संस्थेने केला आहे. अनेक संस्थांवर गुन्हे दाखल करून त्याचा पोलीस तपासून पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे असं विरोध मिरवलं जातं. पुणे जिल्ह्याने देशाला अभिमान वाटावा आणि अनेक शिक्षण संस्था समाजाला दिल्या पण आता याच पुणे जिल्ह्यात 3 खोल्यात अख्खं विश्वविद्यालय स्थापन करण्याचा पराक्रम करण्यात आला. नेमकं काय चाललंय पुरंदर तालुक्यातल्या या विद्यापीठात? एवढंच नाही तर इथं येणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्याही वाटल्या जात आहेत. अर्थात या विद्यापीठाला ना UGC मान्यता ना राज्य सरकारची. अगदी 3 खोल्यांच्या मध्ये हे विद्यापीठ चालतं आणि याच्यामध्ये PhD, BA, MA, BCOM अशा LLB या सारख्या डिग्र्या दिल्या जात आहेत. पुरंदर विद्यापीठाच्या वेबसाईट वरती भारतीय विद्यापीठलाही अक्रूल आहे असंही त्याच्यामध्ये दाखवते. नेमका हा प्रकार काय आहे की खरोखरच या विद्यापीठाला ती मान्यता नसतानाही असे लोक किंवा असे 2010 ह्या डिग्र्या वाटले. मानवी हक्काच्या जनजागृती बरोबरच मानवी हक्काच्या संरक्षणासाठी संघर्ष करून मानवी हक्कांचा संरक्षण सामाजिक कार्य करणारी संस्था म्हणजे मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था अविरत कार्य करत आहे. आज 10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिनाच्या आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा.
आपल्याला समोर व्यासपीठावरती दिसणारे विकास कुचेकर सर, इथे जरी आपल्याला ते अतिशय साधे खूप छान असे गरीब दिसत असले तरी देखील एक आक्रमक नेतृत्व त्यांचं कसं आहे हे समोर आपल्याला ह्या क्लिपमधून दिसून आलेलं आहे. तेव्हा एकदा विकास कुचेकर सरांसाठी एक जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. जेव्हा कुठल्याही मानव हक्कावरती किंवा कुठल्याही अधिकारावरती जेव्हा असं त्याची पायमल्ली होताना दिसते तेव्हा संस्थाही हिरीरीने पुढे येते आणि आवाज उठवते आणि त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण कसं होईल आणि त्यातून न्याय कसा मिळेल ह्याविषयी कायमच काळजी घेत असते. तेव्हा म्हणूनच ह्या कार्यक्रमाला आवर्जून अनेक मान्यवर येत असतात. तेव्हा इथे समाज कल्याण सह आयुक्त पुणे माननीय संतोष जाधव साहेबांचं आगमन झाले, त्यांचा आपण सन्मान करूयात. अब्बास शेख आणि संगीता जोगदंड यांना मी विनंती करते की आपण त्यांचा सन्मान करावा. याचबरोबर नायब तहसीलदार माननीय मदन जोगदंड साहेब यांचं देखील इकडे आगमन झालेलं आहे. मी कुचेकर सर आणि अण्णा जोगदंड यांना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करूयात. इथे आवर्जून सांगायला आनंद होतोय की अण्णा जोगदंड यांचे ते पुतणे आहेत आणि एवढ्या लहान वयामध्ये इतक्या मोठ्या पदावरती त्यांनी मजल मारलेली आहे. त्यांच्या कर्तृत्वानं त्यांना आपण इथे आवर्जून या कार्यक्रमामध्ये बोलवलं आहे, त्यांचा सन्मान करूयात. आणि ह्या संस्थेच्या कार्याची दखल ही मंत्र्यांपर्यंत देखील गेलेली आहे. तेव्हा महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार संजय बनसोडे क्रीडा आणि युवा कल्याण यांच्याकडून आपल्याला एक संदेश आलेला आहे. तो म्हणजे 10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या ह्या जागर मानवी हक्काचा आणि मानव अधिकार पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार संजय बनसोडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाकडून शुभेच्छा संदेश पाठवलेला आहे, तो देखील आपण समोर बघूयात. या जागतिक मानवी हक्क दिनी समाजात निरपेक्ष सेवाभावी वृत्तीनं कार्यरत असलेल्या व्यक्ती, संस्था, संघटना यांच्या कार्याला अधिक पूर्तीबळ मिळावं म्हणून मानव अधिकार पुरस्कारानं सन्मानित करीत आहे. या कार्यक्रमाला आणि पुरस्कारार्थी आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमामध्ये मी संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर सरांना विनंती करेन की आपण प्रास्ताविक करावं. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जस्टिस जतळे सर, याचबरोबरती मानवाधिकार कार्यकर्ते महाराष्ट्राला सुपरिचित असलं असं व्यक्तिमत्व ॲडव्होकेट आसिम सरोदे सरजी, याचबरोबरती आपल्याला खऱ्या अर्थानं दैनंदिनरित्या समाजात ज्या घडामोडी घडत आहेत हे दाखवणारे आजका आनंदचे संपादक श्री श्याम अगरवालजी, याचबरोबरती समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त संतोषजी जाधव सर, अण्णा जोगदंडचे आपलं सर मदन जोगदंड नायब तहसीलदार, याचबरोबरती विधी व जिल्हा प्राधिकरणाचे सचिव या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अशा व्यासपीठाच्या परवानगीने मी कार्यक्रमाची सुरुवातीचं प्रास्ताविक करण्याची अवघड गोष्ट माझ्यावरतीच नेमकं संस्थेच्या कार्यकर्ते सोपवत असत दिली. आणि याचं कारण अवघड ही गोष्ट यासाठी सांगतो की मला मानवी हक्काच्या रिलेटेड माझ्या कार्यकर्त्यांनी काय केलं आहे हे सांगायचं असतं, मात्र प्रास्ताविकामध्ये हा कार्यक्रम आयोजित का करण्यात आला आहे आणि कशासाठी करण्यात आला आहे ही सांगण्याची वेळ माझ्यावरती येते. तसंच आजचंही व्यासपीठ त्याच दृष्टिकोनातून त्याच भावनेतून हे निर्माण करण्यात आलेलं होतं. खऱ्या अर्थानं मानवी हक्काचं रक्षण संरक्षण कसं करावं याबाबतची माहिती आपण दैनंदिनरित्या ऐकत आहोत. याबाबत बऱ्यापैकी आता आपल्या समाजामध्ये अवेअरनेस झालेला आहे, पण मात्र आपण सगळेजण हक्क मागणारी झालो तयार होत चाललेलो आहोत, पण ते हक्क मिळवण्यासाठी आपल्याला आपली नाण्याची दुसरी बाजूच आपण विसरत चाललेलो आहोत ही वस्तुस्थिती तेवढीच खरी आहे. म्हणून मला असं वाटतं की हक्काचा हकदार असणारा समाज तेव्हाच घडेल जो कर्तव्यनिष्ठ असा समाज घडेल, अशा त्याच वेळेस तो हक्काचा हकदार होईल. आणि याच दृष्टिकोनातून मग अशा हक्काचा हकदार झालेल्या समाजाला मानवी हक्काचं संरक्षण करणारे विविध कायदे
जे अस्तित्वात आहेत आपल्याकडं आणि याच्यासाठी खऱ्या अर्थानं जी शासनानं यंत्रणा निर्माण केलेली आहे, मग त्याच्यामध्ये मानवी हक्क आयोग असू द्या, पोलीस प्राधिकरण सारखी यंत्रणा असू द्या, महिला आयोग असू द्या, अल्पसंख्याक आयोग असू द्या, याचबरोबर ती मागासवर्गीय आयोग असू द्या किंवा आपलं समाज कल्याण खातं असू द्या, या सगळ्यांची जी जबाबदारी आहे हे खऱ्या अर्थानं मानवी हक्कांचं संरक्षण संवर्धन करण्यासाठीची ती जबाबदारी आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून हेच डोक्यामध्ये ध्येय ठेवून किंवा हाच उद्देश ठेवून या व्यासपीठाची निर्मिती करण्याचं काम आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून केलं होतं. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मानवी हक्कांचं उल्लंघन झालं किंवा मानवी हक्कांचं उल्लंघन कुठं होतं हे जर आपण पाहिलं तर आपल्याला कल्पना आहे की आपण नेहमीच पोलीस यंत्रणेकडनं सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावरती मानवी हक्कांचं उल्लंघन होतं हा आरोप सर्वसामान्य जनतेचा नेहमीच राहिलेला आहे. किंवा पोलिसांच्या विरोधात तक्रार कुठं दाखल करायची हे आणखी सर्वसामान्य लोकांना माहितीच नाही, त्यासाठी जी यंत्रणा उपस्थित झालेली आहे अशा यंत्रणेबद्दलची माहिती जनतेपर्यंत पोचावी. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आर व्ही जटाळे साहेबांचं या ठिकाणचं आज ही व्यासपीठवरती बोलवण्याचा किंवा प्रमुख अतिथीचं त्यांना या ठिकाणी बोलण्याचा संस्थेचा उद्देश होता आणि तो आज सफल झालेला. आज आपल्याला त्याचं अतिथी म्हणून या ठिकाणी लाभलेले आहे. याचबरोबरती पोलिसांकडनं मानवी हक्कांचं उल्लंघन होतं याबाबतच्या ज्या आरोपाला आपल्याला खऱ्या अर्थानं त्याबाबतची माहिती देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाला डी सी पी साहेबांना आपण बोलवलेलं होतं आणि ते व्ही आय पी मुवमेंट असल्यामुळं ते उशिरा येणार आहेत, पण नक्की त्या ठिकाणी ते येतील. याचबरोबर ती मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्यानंतर ज्याला खऱ्या अर्थानं न्याय मागण्यासाठी ज्याच्याकडं पैसाच नाही अशा व्यक्तींनी न्यायच मागायचं नाही का? कारण आज पैशाशिवाय काहीच गोष्ट घडत नाही आहे. म्हणून त्या व्यक्तीला जर खऱ्या अर्थानं न्याय मिळवण्यासाठी विधी सहाय्य उपलब्ध व्हावं किंवा त्याला विधी सहाय्य कसं उपलब्ध करून दिलं जातं याबाबतची माहिती देण्यात यावी म्हणून विधी प्राधिकरणाच्या सचिव या ठिकाणी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. असं व्यासपीठ खऱ्या अर्थानं मांडत असताना या व्यासपीठामध्ये ज्या चुका आहेत या चुका या व्यवस्थेमध्ये ज्या काही खऱ्या अर्थानं दुरुस्त्या करण्याची आवश्यकता आहे यासाठीची मांडणी करण्यासाठी महाराष्ट्राचे मानवी हक्क कार्यकर्ते म्हणून निर्भीडपणे खऱ्या अर्थानं आपली भूमिका घेऊन आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला नेहमीच मार्गदर्शन घेऊन मार्गदर्शन देऊन पाठीवरती हात टाकून लढ मारणारे अशिन सरोदे सरजी आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात, म्हणून त्यांची भूमिका आज खऱ्या अर्थानं जाणून घेण्यासाठी हे व्यासपीठाची निर्मिती करणे हा या दृष्टिकोनातून हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याचबरोबरती समाजात विविध स्तरावरती खऱ्या अर्थानं सामाजिक संघटनाचे एन जी ओ म्हणून आहेत, हे एन जी ओ जर नसतेच तर काय होऊ शकतं हे आपल्याला कोरोनाने दाखवून दिलेलं आहे. या कोरोना काळामध्ये जर एन जी ओचं कार्य झालं नसतं, एन जी ओने कार्यच केलं नसतं, तर मला असं वाटतं की सगळ्यात जास्त भूकवळीचा मृत्यू आपल्याला भारतात या याच्यामध्ये जाणवला असता किंवा अनेक असुविधाअभावी अनेकांचा मृत्यूचा आकडा मोठ्या प्रमाणावरती वाढला असता. म्हणून अशा एन जी ओच्या कार्य अशा एन जी ओला खऱ्या अर्थानं त्यांचं निरपेक्ष निस्वार्थी असं कार्य समाजासमोर यावं आणि त्यांच्या कार्याचा कुणीतरी गौरव करावा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करून अशा संस्था संघटनांना प्रोत्साहित मिळावं प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांना आज पुरस्काराची म्हणून कार्यक्रमाची निवड केली आणि अशा दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं रूपरेषा ठरवून हा कार्यक्रम आयोजित केला हेच ध्येय ठेवून या ठिकाणी कार्यक्रमाचं व्यासपीठ बनवण्यात आलं. संस्थेच्या वतीने जे आम्ही काम करत आहोत याबाबतच्या आपण पी पी टी आता पाहिलेली आहे त्याची माहिती पाहिलेली आहे, मात्र खऱ्या अर्थानं समाजात काम करत असताना आम्हाला ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या या अडचणीमध्ये आम्हाला अशिन सरोदे सरांनी कायदेशीररित्या मदत करून अनेक केसेसमध्ये कशा पद्धतीने आम्हाला न्यायाच्या दृष्टिकोनातून त्या केसेस पूर्ण जातील यासाठी लढाईसाठी उभा राहण्यासाठी आम्हाला मदत केली. मात्र सर, ज्या मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्यासाठी जिथं यंत्रणा आवश्यक आहे अशा यंत्रणेकडं मनुष्यबळ अभावी आम्ही केलेल्या तक्रारीवरती कारवाईच होत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ही कारवाई होत नाही याची माहिती ज्यावेळेस घेतली तेव्हा आमच्या संस्थेचे सचिव मनीष देशपांडे, दीनानाथ काटकर आणि आम्ही असे सगळेजण मिळून या माहिती अधिकाराच्या अंदाजातून माहिती घेऊन आमच्या असं लक्षात आलं की शासनाने जे कायदे केलेले आहेत आणि जे प्राधिकरण निर्माण केलेले आहेत ही केवळ कागदावरती आहेत,
त्यांना मनुष्यबळच उपलब्ध करून दिलं जात नाही किंवा कुठंतरी एका अडगडीत ठिकाणी त्याला नेऊन दिलं जातं. कायद्याप्रमाणे त्यांची लोकांपर्यंत जनजागृती करण्याची जबाबदारी शासनाची आहे, ती त्यांना ती पुरवलीच जात नाही. जसं मानवी हक्क आयोग अनेक रिक्त जागा आहेत, लोकायुक्त त्या ठिकाणचे कर्मचारीच वर्ग त्या ठिकाणी नाहीत. आम्ही अनेक तक्रारी त्यांच्याकडे केल्या, त्यांनी आम्हाला लिखी दिलं की आमच्याकडं कर्मचारी वर्ग नसल्या कारणानं तुमच्या तक्रारीवरती कारवाई करता येत नाही. पोलीस प्राधिकरणाकडं लोक तक्रारच करत नाहीत अशी परिस्थिती आहे, कारण लोकांपर्यंत माहीतच नाही. अशा ठिकाणी लढण्यासाठी मग आशिम सरांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही मुंबई उच्च न्यायालयात आणि स्वतः आयोगामध्ये या संबंधाने MPC राज्य शासन आणि त्याचबरोबर ती यंत्रणेला पार्टी करून आम्ही केस दाखल केली. तीही केस आज प्रलंबित आहे, त्याचं त्या दृष्टिकोनातून आमची लढाई सुरू आहे. अशा अनेक केसेस आम्ही कोर्टामध्ये दाखल केलेल्या आहेत. या आता खऱ्या अर्थानं जोरदार टाळ्यामध्ये आपण जस्टिस सोनल पाटील यांचं स्वागत करूयात. अशा पद्धतीनं ही व्यासपीठाची मांडणी करण्याचं आणि या दृष्टिकोनातून काम करण्याची आमची संस्था काम करत आहे. एवढंच बोलून मी माझं प्रस्ताविक संपवतो. कार्यक्रमाचा बराचसा भाग उशिराचा झाला असल्यामुळं मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आत्ताच उपस्थित असलेल्या माननीय न्यायाधीश सोनल पाटील मॅडम यांचं इथे आगमन झालं, तेव्हा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात. आणि मी तसंच विकास सरांना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करूयात. मानवी हक्काचं संरक्षण आणि जागृती ह्या संस्थेच्या माध्यमातून ज्या काही गोष्टींचा कार्याचा आढावा ते जे घेतात त्या सर्व गोष्टींचा उल्लेख इथे सरांनी केलेला आहे. ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या माननीय न्यायाधीश सोनल पाटील मॅडम, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचा इथे सन्मान होताना. मी सभासदांना लगेचच विनंती करते कार्यकर्त्यांना की आपण पुस्तक प्रकाशन करूयात. संघर्ष मानवी हक्कांचा ह्या पुस्तकाचं प्रकाशन आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे आपण करणार आहोत. मानवी हक्काचा रक्षक ह्या पुस्तकाचं इथे आपण प्रकाशन करणार आहोत. आज 10 डिसेंबर जागतिक मानव अधिकार दिन आहे. या निमित्तानं आयोजित आजच्या या सोहळ्यामध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर अतिथींच्या हस्ते आपण ह्या पुस्तकाचं प्रकाशन इथे करणार आहोत. मी माननीय न्यायाधीश सोनल पाटील मॅडम याचबरोबर माननीय अध्यक्ष RV जटाळेसाहेब, निवृत्त न्यायाधीश सत्र न्यायालय, याचबरोबर ॲडव्होकेट असीम सरोदे, मानवाधिकार वकील उच्च आणि सर्वोच्च न्यायालय, माननीय संतोष जाधव साहेब, समाज कल्याण सहआयुक्त पुणे, माननीय श्याम अगरवाल, संपादक दैनिक आज का आनंद, तसेच माननीय मदन जोगदंड साहेब, नायब तहसीलदार, या सर्वांना विनंती करेन की आपण ह्या पुस्तकाचं प्रकाशन करावं. GST आयुक्त माननीय सुरेंद्र कुमार मानकोसकर साहेबांचं देखील इकडे आगमन झालेलं आहे, त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात. मी अण्णा जोगदंड आणि अण्णा मंजुळे यांना विनंती करते की आपण साहेबांचं इथे स्वागत सन्मान करावा. आता ज्या पुस्तकाचं इथे प्रकाशन झालेलं आहे त्या पुस्तकाची भूमिका सांगण्याकरता आकाश भोसले यांना मी इकडे आमंत्रित करते. परिवर्तनाची लढाई खऱ्या अर्थाने ज्या महापुरुषांनी लढली त्या सर्वच महापुरुषांना सुरुवातीला अभिवादन करतो. विचारमंचावरील सर्वच मान्यवर आणि सभागृहात समोर असलेले सर्वच मान्यवर, खरं तर आज जागतिक मानवी हक्क दिन आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात, सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करतो. मागच्या वर्षी या म्हणजे 10 डिसेंबरला विकासजी कुचेकर आणि मी दोघांनी मिळून संघर्ष मानवी हक्काचा या पुस्तकाचं लेखन संकलन केलं होतं. त्यामध्ये मानवी हक्काबाबत काम करीत असताना आलेले अनुभव, मानवी हक्क आयोगात दाखल केलेल्या तक्रारी, न्यायालयात दाखल केलेले दावे, त्याचबरोबर मानवी हक्क आयोगाकडे तक्रार कशी दाखल करायची यासह
विषयावरती त्यामध्ये आम्ही मांडणी केलेली होती. आज विकासजी कुचेकर यांनी मानवी हक्काचा रक्षक या पुस्तकामध्ये रक्षकाची भूमिका विशद केलेली आहे. म्हणजे आपण एका बाजूला पाहतो की सत्तेविरोधात व्यवस्थेविरोधात आवाज उठवला की आपल्याकडं तुरुंगात डांबण्याची प्रकरणं सर्रास सुरू आहेत. म्हणजे पत्रकार असू द्या, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, जेव्हा मानवी हक्काबाबत आपली भूमिका मांडत असतात, मानवी हक्काचे रक्षक बनू पाहत असतात, त्यावेळी त्यांना UAPA सारख्या कायद्यांतर्गत तुरुंगात डांबण्याचे प्रकार आपल्याकडं सुरू आहेत. त्यासाठी खरं तर एका बाजूला आपण निषेधसुद्धा व्यक्त करत नाही, आवाजसुद्धा उठवत नाही. व्यवस्थेविरोधात बोलणाऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचं काम एका बाजूला सुरू आहे, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे. मागच लोकशाही या वृत्तवाहिनीवरती जी काही कारवाई झाली त्या कारवाईमधून आपल्या हे सर्व लक्षात येईल. एका बाजूला कायद्याचा दुरुपयोग करत मानवी हक्क रक्षकांवर होत असलेल्या कारवाया, मानवी हक्क रक्षकांच्या भूमिका, त्याबाबतची कार्यपद्धती याबाबत विस्ताराने विकासजी कुचेकर यांनी या पुस्तकामध्ये मांडणी केलेली आहे. हक्काचा हकदार बनण्यासाठी संविधानिक मूल्याचा जागर होणं महत्त्वाचं आहे. त्याबाबतची भूमिका या पुस्तकात महत्त्वाची ठरते. न्याय यंत्रणा, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्या व्यथा या पुस्तकामध्ये मांडल्या गेल्या आहेत. मात्र हे मांडत असताना न्यायव्यवस्थेचा अवमान होणार नाही याची काळजीसुद्धा विकासजी कुचेकर यांनी घेतलेली आहे. पुस्तकात अनेक आपल्याला न्यायनिवाडे, वर्तमानपत्रातील बातम्यांचे संदर्भ दिसतात. हे न्यायनिवाडे आणि हे संदर्भ मानवी हक्कांवरती काम करणाऱ्या, मानवी हक्कावरती संशोधन करीत असलेल्यांसाठी हे उपयोगी ठरणार आहे. एक कवी म्हणतो की समतेचं वारं प्यायलेल्या पाखरांना असं डांबू नका, तुरुंगासह ती उडूनच जाणार नाहीत या भ्रमात राहू नका. या आशयाच्या संदर्भानेच रक्षक मानवी हक्काचा या पुस्तकामध्ये विकासजी कुचेकर यांनी मांडणी केलेली आहे. आज खऱ्या अर्थाने हे पुस्तक आपल्या हाती पडलं आहे. हे पुस्तक आपल्या किती उपयोगाचं ठरतं आहे त्यावरतीच या पुस्तकाचं श्रेष्ठत्व असणार आहे. हे पुस्तक कार्यक्रमानंतर विक्रीसाठी सुद्धा ठेवण्यात येणार आहे. सर्वांनी आपण हे पुस्तक विकत घेऊन वाचावं. मला बोलण्याची संधी दिली, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद आकाश. जेव्हा हे अतिशय चांगलं असं पुस्तक आपल्या हातात आलेलं आहे, तेव्हा ते ज्यांनी लिहिलेलं आहे आणि जे त्यावरती सातत्यानं काम करतायत अशा विकास कुचेकर सरांचा एक छोटासा सन्मान त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना करायचा आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करावा. हे काम जे सर गेले अनेक वर्ष सातत्यानं करत आहेत, त्यांचा विकास कुचेकर सरांचा सन्मान आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना करायचा आहे. कुठेतरी कामाची दखल ही घेतलीच पाहिजे, त्यामुळे पुणेरी पगडी, शाल आणि ज्या लेखणीतून हा संघर्ष म्हणा किंवा ह्या रक्षकाचा उल्लेख केलेला आहे अशी एक लेखणी कुचेकर सरांना इथे सन्मानाप्रत दिली जात आहे. एक हाडाचा कार्यकर्ता, एक हाडाचा समाजसेवक म्हणून विकास कुचेकर सरांनी आपली एक ओळख निर्माण केलेली आहे. याकरता शकील शेख, अण्णा जोगदंड, संगीता जोगदंड, मुरलीधर तळवी, गजानन धाराशिवकर, विकास शहाणे, मीना करंजावणे ह्या सगळ्यांचा इथे पुढाकार होता. मी लगेचच या ठिकाणी ॲडव्होकेट सरोदे सरांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज मानवी हक्क संरक्षण दिवस आहे आणि त्यानिमित्त आयोजित या कार्यक्रमात आपण मला बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. आधी मानवी हक्क संरक्षण दिवस असला की वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये त्याचे आर्टिकल छापून यायचे, वेगवेगळ्या लोकांचे त्यांचं काय म्हणणं आहे, मानवी हक्क संरक्षण दिवस म्हणजे काय आहे, कशासाठी साजरा होतो, किंवा मानवी हक्कांचे जे प्रश्न आहेत ज्वलंत त्याच्याबद्दल न्यूजपेपरमध्ये लेख नेहमी असायचे. आता ते तसे लेख येणं बंद झालेलं आहे. आज आपण हे पाहू शकतो की कोणत्याही वृत्तपत्रांमध्ये लेख नाही. म्हणजे मी लिहिलं असतं तर आला असता, त्यांना मी सांगितलं असतं संपादकांना की माझा हा लेख आहे असं, पण कोणी लिहितही नाही, कोणी छापतही नाही आणि पत्रकार संपादकांना त्याची गरजही वाटत नाही. कारण की
पुण्यातल्या काही कॉलेजमध्ये मानवी हक्काविषय शिकू नये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. मोठे मोठे लॉ कॉलेज आहेत, तिथे मानवी हक्काविषय शिकवायचा नाही, तो आवश्यक नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे असं तिथले विद्यार्थी सांगतात. ही पार्श्वभूमी जी बदलत गेलेली आहे त्याच्यामागे राजकारण आहे, त्याच्यामागे काही दूषित मेंदू आहेत. मानवी हक्क सगळ्यांसाठी असतात, संविधान सगळ्यांसाठी असते, त्यामध्ये सांगितलेले मूलभूत हक्कसुद्धा सर्वांसाठीच आहेत. त्यामुळे एखादा कोणी द्वेष करत असेल मानवी हक्कांचा, तरी जेव्हा कोर्टामध्ये तशा प्रवृत्तीचे काही लोक येतात, आता एक केस सुरू आहे, एका मोठ्या संरक्षण संस्थेचे अधिकारी त्यांना पकडलेला आहे, तिथे कोर्टात त्यांची केस सुरू आहे, तर तेव्हा शेवटचा उपाय म्हणून ते सुद्धा मानवी हक्क हा विचार तिथे मांडतात त्यांचे वकील वगैरे. संविधानाचा द्वेष करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा संविधानच नंतर कामात येते. तरीसुद्धा ही परिस्थिती जी बदलत आहे ती गंभीरतेने आपण विचार करण्यासारखी आहे. इथे वेगवेगळे लोक आहेत, म्हणजे वेगवेगळं शिक्षण असलेले लोक आहेत, स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, त्यामुळे प्रत्येकाची समजशक्ती ही वेगवेगळी असू शकते आणि त्या सगळ्यांपर्यंत मानवी हक्कांचा विचार पोहोचण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. सगळ्यांसाठी काहीतरी बोललं पाहिजे, त्यांच्यापर्यंत आपलं म्हणणं पोचलं पाहिजे असा मी प्रयत्न करीन. या कार्यक्रमानिमित्त इथे अनेक चांगल्या लोकांची भेट होते, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या न्यायाधीश सोनल पाटील मॅडम, तसंच सुरेंद्र मानकोसकर साहेब जे GST आयुक्त आहेत तेलंगणामध्ये, ज्येष्ठ पत्रकार संपादक श्याम अग्रवाल सर, संतोष जाधव साहेब सह आयुक्त समाज कल्याण विभागाचे, नायब तहसीलदार राजगुरुनगर मदन जोगदंड साहेब, तसंच या मानवी हक्कांच्या प्रश्नावर स्वतः लढा उभा करून स्वतःचं अस्तित्व ज्यांनी निर्माण केलं आणि आपल्यासारख्या अनेक लोकांना मदत करण्यासाठी ज्यांनी संघटनासुद्धा उभी केली, अशा शबीबा पाटील ज्या स्वतः तृतीयपंथी आहेत आणि राजकीय क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचं काम करत आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनामागे जे सगळे हात लागलेले आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख करणं शक्य नाही, परंतु काही लोकांचे जरूर नाव घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये श्रीकांत अण्णा जोगदंड आणि आमचे मित्र विकास कुचेकर ज्यांनी ही संस्था सुरू केली तेव्हापासून मी त्यांना ओळखतो, ते सातत्याने मानवी हक्कांच्या प्रश्नावर काम करत आहेत आणि अत्यंत प्रामाणिक आणि तळमळीने काम करणारे मनीष देशपांडे. उपस्थित बंधू भगिनींना, मानवी हक्क संकल्पना तशी खूप जुनी आहे, पण साधारणतः भारतामध्ये जेव्हा मानवी हक्कांचा विचार मांडण्यात आला तेव्हा सगळ्यांनी असा आक्षेप घेतला की मानवी हक्क संकल्पना ही परदेशी आहे, विदेशातून आलेली आहे. आणि मग सांगावं लागलं सगळ्यांना की मानवी हक्क संकल्पना ही खरं तर आपल्या संस्कृतीचा भाग आहे. तुकारामांपासून, एकनाथांपासून तर त्यानंतरसुद्धा अनेक राजकीय लोकांनी जे काही आंदोलन आणि चळवळी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मानवी हक्कांचा विचार आपल्याला दिसतो. म्हणजे अगदी ब्रिटिश राजवटीमध्ये सती प्रथा बंद झाली पाहिजे, स्त्रियांना जगण्याचा मूलभूत हक्क आहे आणि नवरा केवळ मेला म्हणून त्या स्त्रीनी त्या चितेवर सती जायचं हा अत्यंत अन्यायकारक भाग आहे, की तुम्ही एका जिवंत व्यक्तीला जाळून टाकता धर्माच्या नावाखाली. त्याबद्दल राजा राममोहन राय यांनी काम सुरू केलं, ते सुद्धा मानवी हक्कांचं काम होतं. अंधश्रद्धा सोडा आणि खऱ्या अर्थाने तुम्ही धार्मिक व्हा असं सतत सांगून आपलं जीवन ज्यांनी झिजवलं असे गाडगे महाराज, ते सुद्धा मानवी हक्कांचे काम करणारे कार्यकर्ते होते. चौदार तळ्याचा सत्याग्रह ज्यांनी उभारला आणि सांगितलं की पाण्यावर प्रत्येकाचा हक्क आहे, पिण्याचं पाणी सगळ्यांसाठी मोफत आणि मुक्त असलं पाहिजे, त्याच्यावर कोणी बंधनं लादू शकत नाही असा विचार सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी नंतर हे संविधान लिहिलं जे सगळ्यांना आज इथे देण्यात आलेलं आहे, ते संविधान लिहिणारे बाबासाहेब आंबेडकरसुद्धा मानवी हक्क संरक्षक कार्यकर्ते होते. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सगळ्यांना प्रवेश मिळाला पाहिजे, कोणी कमी जातीचा आहे, कमी दर्जाचा आहे असं समजून त्यांना प्रवेश द्यायचा नाही हे चुकीचं आहे असं सांगणारे साने गुरुजीसुद्धा मानवी हक्क संरक्षक होते. आणि गुलामगिरीमुक्त लोकशाहीसाठी ज्यांनी प्रत्येक भारतीय सामान्यातल्या सामान्य माणसालाच स्वातंत्र्यवीर बनवलं ते महात्मा गांधी, ते सुद्धा
मानवी हक्क संरक्षक होते। आपण हा विचार जर लक्षात घेतला की मानवी हक्क संरक्षणाचा विचार हा सगळ्यांसाठी आहे, कारण की आपण मानवी प्रतिष्ठेसह जगलो पाहिजे याच्यासाठी तो विचार आहे। प्रत्येकाला एक आंतरिक भावना असते की आपला कोणी अपमान करू नये, कोणी सन्मान केला नाही तर चालेल, कोणी आपला खूप आदर केला नाही सत्कार केला नाही तर चालेल, पण निदान आपला अपमान करू नये, आपल्या अस्तित्वाचा आदर ठेवावा अशी एक सामान्य भावना प्रत्येकाची नैसर्गिकरित्या असते आणि तीच भावना म्हणजे मानवी हक्क आहे। मानवी हक्क या शब्दामध्ये हक्क हा शब्द असला तरी ती कर्तव्यांची भावना आहे। कर्तव्यांच्या व्याख्येशिवाय, कर्तव्य या शब्दाशिवाय मानवी हक्क हा विचार पूर्ण होऊ शकत नाही। त्यामुळे हक्क आणि कर्तव्यांची एकत्रित जाणीव असेल तो माणूस मानवी हक्कांचा विचार करू शकतो। बरेचदा आपण सिनेमामध्ये पाहतो की तुम्ही खूप जास्त राईट्सबद्दल बोलता आणि आता मी तुम्हाला राईट आणि लेफ्ट सगळं दाखवतो असं म्हणून पोलीस त्याला गचंडी धरून आतमध्ये घेतात आणि मारहाण करतात। तर ह्युमन राईट्सचा अर्थ असा नाही की आपण आपल्या जबाबदाऱ्या विसरून काहीतरी करायचं। त्यामुळे कर्तव्यांची जाणीव मानवी हक्कांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। या सगळ्या लोकांसह आपण जर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा त्यावेळेसचे मानवी हक्क संरक्षक कार्यकर्ते होते, ज्यांनी स्त्रियांचा अपमान करू नये हे सांगितलं, आपल्यासमोर स्त्रिया बंदिस्त करून आणलेल्या स्त्रियांनासुद्धा मुक्त करून त्यांना आईचा दर्जा ज्यांनी दिला, ज्यांनी पर्यावरण हितरक्षणासाठी पर्यावरणाचं आज्ञापत्र काढलं आणि सांगितलं की विनाकारण कोणी झाडाची फांदी जरी कापेल तरी त्याचे हात कलम करावे, इतक्या सहजीवनाचा विचार करणारा तो जाणता राजा जो होता तोसुद्धा मानवी हक्क संरक्षणाचा विचार करणारा होता। मग आता या सगळ्या पार्श्वभूमीवर जे या सगळ्या लोकांचं नाव घेतात, म्हणजे कोणी आंबेडकरांचं नाव घेतात, कोणी गांधींचं नाव घेतात, कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, त्यांच्या वागणुकीचं विश्लेषण आपण करणार की नाही हा महत्त्वाचा विषय आहे। सगळ्यांनाच या सगळ्या महापुरुषांचं नाव घेण्याचा अधिकार आहे, पण त्यांच्या विचारांवर जे काम करत नसतील आणि केवळ नाव घेत असतील तर ते राजकारण ओळखणं हा सुद्धा मानवी हक्कांचा विचार आहे। कारण की मानवी हक्क संकल्पना ही अत्यंत ताकदवान राजकीय संकल्पना आहे, हा पॉलिटिकल थॉट आहे। जेव्हा आपण संविधान लिहिलं, जेव्हा सगळ्या देशांमध्ये लोकशाही आली, जेव्हा फ्रेंच राज्यक्रांती झाली अशा मागेमागे आपण जाऊन पाहिलं तर तेव्हासुद्धा मानवी हक्कांचा विचार हा राजकीय विचार आहे। कारण की जेव्हा आपण नागरी समूह म्हणून नागरिक म्हणून आपली स्वतःची प्रतिमा आयडेंटिफाय केली आणि सांगितलं की या भौगोलिक भागामध्ये राहणारे तुम्ही भारताचे नागरिक आहे, तेव्हा त्या सगळ्या नागरिकांना समान प्रतिष्ठा आणि दर्जा देण्याचं वचनसुद्धा भारतीय संविधानाने दिलेलं आहे। आणि लोकशाहीमधला तो विचार जो आहे तो राजकीय विचार आहे। त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की राजकीय विचार करणं म्हणजे राजकारण करणं, राजकीय पक्षात जाणं असं आवश्यक नाही। सामान्यातला सामान्य माणूस जो नागरिक आहे त्याला राजकीय विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि मानवी हक्क ही संकल्पना पॉलिटिकल थॉट आहे। त्यामुळे आपण या सगळ्या राजकीय विचारांचा मागोवासुद्धा घेऊ शकलो पाहिजे। मूलभूत हक्क सगळेच जीवनाशी संबंधित आहेत, म्हणजे जीवन जगण्याचा हक्क कलम 21 दिलेला सगळ्यात महत्त्वाचा मूलभूत हक्कांचा आत्मा आहे। परंतु केवळ जिवंत राहणं हा अधिकार दिला की तुम्ही जिवंत राहा, एका खोलीत तुम्हाला ठेवण्यात येईल, तिथे तुम्हाला जेवण देण्यात येईल, संध्याकाळी तुम्हाला थोडं फिरायला सोडण्यात येईल आणि परत तुम्ही त्या रूममध्ये राहायचं, असं जीवन जगण्याचा हक्क दिला चालेल का? नाही चालणार। कारण की तुम्हाला बोलण्याचंसुद्धा स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, तुम्हाला मुक्तपणे संचार करण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरता आलं पाहिजे, तुम्हाला एखादं गाणं ऐकता आलं पाहिजे, गाणं म्हणायचं असेल ते म्हणता आलं पाहिजे, एखाद्या प्रसंगाबद्दल चित्र काढायचं असेल तर ते व्यंगचित्रसुद्धा तुम्ही काढू शकले पाहिजे, राजकीय भाष्य तुम्ही करू शकले पाहिजे। या सगळ्या अधिकारांची जी चेन आहे, सर्कल ऑफ राईट्स आपण त्याला म्हणू, ती सगळी चेन एकत्र आणल्यावर मूलभूत हक्क तयार होतात। कोणताही एक सुटा मूलभूत हक्क दिला तर तो पूर्णत्वास येत नाही, कारण की तो हक्कच ठरत नाही। आणि म्हणून जीवन जगण्याचा हक्क जर मानवी प्रतिष्ठेसह दिला असेल तर हे सगळे हक्क जे मूलभूत हक्क आहेत ते आपल्याला मिळालेच पाहिजे, ही विकसित मानवी समाजाची गरज आहे। मी माझी वकिलीची सुरुवात 1999 असंघटित लोकांसोबत काम करून केली, कारण की मला न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले, चंद्रशेखर धर्माधिकारी, की मी त्यांना सांगायला गेलो की मी काही वकिली करू शकणार नाही, मी इथलं वातावरण मला काही पटत नाही, तर त्यांनी सांगितलं की असं आवश्यक नाही की आपण सगळ्यांसारखंच केलं पाहिजे, आपण असंघटित घटकांसाठी काम करू शकतो असं त्यांनी मला सुचवलं। आणि त्याच्यानंतर मी
येरवडा जेलमध्ये काम सुरू केलं. साधारणतः 10 ते 12 वर्ष मी काम केलं. खूप लोकांच्या केसेस चालवल्या, दमछाक होईपर्यंत चालवल्या. यंत्रणा आपल्याला त्रास देते, यंत्रणेतले अधिकारी वेगवेगळ्या प्रवृत्तीचे असतात. सतत ही परवानगी काढा, ती परवानगी काढा, आज आले तर आज येऊ नका, आज इथे असं झालेलं आहे असं हाकलून देणार, असं करतानाही 12 वर्ष मी काम केलं वेगवेगळ्या तुरुंग अधिकाऱ्यांसोबत. आणि आतमध्ये जाऊन कैद्यांच्या केसेस समजून घेऊन त्या चालवल्या. तेव्हा मानवी हक्क म्हणजे काय हे आपल्याला शिकायला मिळते. अनेक केसेस म्हणजे एका केसमध्ये सर एक माणूस होता ज्याला ड्रग्सच्या केसमध्ये अरेस्ट केली होती. आणि मग मी त्याची माहिती घेतली, त्याला मी विचारलं काय काय झालं, त्याच्याशी कोण संपर्कात आहे का विचारलं त्याच्या देशातले. त्याच्या जो काही पत्र होते त्याचे पत्र त्यांनी दाखवले, तर मला त्याच्यामध्ये विनी मंडेलांचं पत्र दिसलं, म्हणजे नेल्सन मंडेलांची बायको. तर मी त्यांना म्हटलं विनी मंडेलाचं पत्र तुला कसं काय आलं, तर त्यांनी सांगितलं की त्या म्हणजे तो त्यांचा पुतण्या आहे. आणि मग मी सरकारकडे पत्रव्यवहार करून त्या माणसाला बाहेर काढलं, त्यांना सोडवलं आणि सोडवून नंतर त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवण्यात आलं. एक माणूस मला भेटला, तो तामिळनाडूचा होता. त्यांनी सांगितलं की मैंने कुछ किया ही नाही है. म्हटलं मी बलात्काराच्या केसेस तर काही आरोपींकडून घेत नाही, मी माझ्या वडिलांनी मला आधीपासून सांगितलं, तेव्हापासून मी तत्व म्हणून ठरवलं की मी स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या केसेस चालवणार नाही, बलात्कार करणाऱ्यांच्या केसेस मी चालवणार नाही. मी विक्टीमतर्फे चालवू शकतो पण मी आरोपींच्या केसेस घेणार नाही. त्यामुळे त्या माणसावर तर बलात्काराची केस होती, बलात्कार एका लहान मुलीवर करून मर्डर केलेला होता. मी म्हटलं की मी तुमची केस काही चालवू शकत नाही. त्याला थोडी थोडी हिंदी बोलता येतो तो सांगत होता. मग पुन्हा मी जेव्हा दुसऱ्या आठवड्यात जेलमध्ये गेलो तर सगळे अनेक कैदी घेऊन तो माणूस भेटायला आला. आणि त्यांनी मला सांगितलं की बाकीच्यांनी सांगितलं की यांनी काही केलेलंच नाही आहे, तुम्ही याची केस बघा. त्याच्याजवळ काही डॉक्युमेंट्स पण नव्हते, एक दोन न्यूजपेपरचे कटिंग होते, FIR कॉपी होती, बघा काही नव्हतं. जन्मठेप लागलेल्या माणसाजवळ कागदपत्रसुद्धा नव्हते. म्हणजे ज्यांनी कोणी शिक्षा दिली असेल त्या न्यायाधीशांनी विचारलं का त्या माणसाला की तुझ्याबद्दलचा जो न्याय निर्णय झाला तुला कळला का, तुला सगळे कागदपत्र मिळाले का. आपण बोलतच नाही, संवाद शून्य अशी न्यायव्यवस्था बरेचदा धोकादायक ठरू शकते आणि ती मानवी हक्कांचं उल्लंघन करणारी असते. त्या माणसाची मी माहिती घेतली, जेवढ्या माहितीवरून मला जे कळलं की त्यांनी कदाचित काही केलेलं नाही आहे. कारण की मी आधी इंडियन एक्सप्रेसमध्ये लोकसत्तामध्ये काम करत होतो, पत्रकार म्हणून काही दिवस मी प्रयत्न केले जर्नलिझम केल्यावर, आणि नंतर माझं लॉ झालं, त्याच्यामुळे माझे बरेच पत्रकार मित्र होते. मग मी सगळ्यांना फोन केले, त्यांना सांगितलं की मला अशी माहिती पाहिजे. अग्रवाल सर आपले जुने न्यूजपेपर सेव्ह करून ठेवतात, मॉर्ग म्हणतात त्याला, वृत्तपत्रांचासुद्धा मॉर्ग असतो. तर त्या जुन्या वृत्तपत्रांमधून तेव्हाच्या बातम्या काढल्या आणि त्यातून कळलं की इन्व्हेस्टिगेशन करणारा ऑफिसर जो आहे त्यांनी सुसाईड केलेलं होतं आणि त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली सुसाईड नोट. आणि त्याच्यामध्ये या माणसाचं नाव होतं की आम्ही अशा निरपराध माणसाला एका अटकवलेलं आहे आणि त्याला फसवलेलं आहे. आणि असं सातत्याने या मुंबईच्या एरियात मला करायला लावत आहेत माझे वरिष्ठ अधिकारी, मी कंटाळून गेलो आणि म्हणून मी आत्महत्या करते. आता ती चिठ्ठी हुडकून काढून त्याच्यानंतर तिथे उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका केली. तेव्हा ॲक्टिंग चीफ जस्टिस हेमंत गोखले होते. हेमंत गोखले एका कार्यक्रमासाठी इथे आले होते आणि मला माहीत होतं की थोडंसं ते संवेदनशील लोकांशी संपर्कात असलेले व्यक्ती होते, पण भेटायला देत नव्हते तिथले लोक. कारण की आपली व्यवस्था लगेच उभी राहते अशी बाहेर, की परवानगी घेतली का, अपॉइंटमेंट घेतली का. म्हटलं प्रत्येक वेळेस कशासाठी अपॉइंटमेंट घ्यायची, म्हणजे माझं आत्तासुद्धा हे म्हणणं आहे की उच्च न्यायालय असो कोणतंही न्यायालय असो, सामान्यातल्या सामान्य नागरिकाला भेटण्यासाठी एक तास तुम्ही ठेवला पाहिजे केव्हा तरी आठवड्यातला. कशाची अपॉइंटमेंट घ्यायची, लोकांसाठी जर तुम्ही काम करता तर लोकांना का भेटत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मी तिथे आरडाओरडा थोडा सुरू केला, हेमंत गोखले सरांना ऐकू गेलं, त्यांनी मला बोलवलं आणि मग त्यांना मी सगळे कागदपत्र दाखवले. त्यांनी सांगितलं की तू मला पत्र लिही. मी त्यांना पत्र लिहिलं, त्यांनी ते जनहित याचिका म्हणून कन्वर्ट करून घेतलं आणि त्या माणसाची सुटका झाली. अर्मुगम कौंडर असं त्याचं नाव होतं. तब्बल 11 वर्ष कारागृहात तो होता. मला भेटल्यानंतर 6 महिन्यात त्याची सुटका करण्यात आली. जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत शिक्षा आहे, म्हणजे तो मरेपर्यंत राहिला असता तुरुंगामध्ये. ज्या माणसांनी बलात्कार केला नाही, ज्यांनी मर्डर केला नाही, त्या माणसावर असा खोटा गुन्हा का लावला याचं जर उत्तर आपल्याला शोधायचं असेल. नमस्कार. तर एका श्रीमंत एरियात ही घटना घडली आणि मग गरीब माणसाला त्याच्यात अडकवण्यात आलं. मानवी हक्कांचं उल्लंघन असं धडधडीत पद्धतीने होत असते.
त्यानंतर मी बुधवार पेठेत काम सुरू केलं सेक्स वर्कर एरियामध्ये, सातत्याने 5 वर्ष तिथे काम केलं, तर तिथल्यासुद्धा केसेस चालवताना हे लक्षात आलं की त्यांच्यासुद्धा केसेस व्यवस्थित चालवण्यात येत नाहीत, त्यांच्याकडे लक्षच कोणी देत नाही. दंड करणं, शिक्षा करणं याच्यावर आधारित आपली न्यायव्यवस्था जी आहे, ज्यांना असं वाटते की शिक्षा करून सगळा समाज बदलणार आहे ते अत्यंत चुकीचं आहे. हे आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत मानवी हक्कांचा विचार काही अस्तित्वात येत नाही. परदेशामध्ये ज्या पद्धतीने सोशल पनिशमेंटची थेरी वापरण्यात येते की कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी आपण शिक्षा देणार, कोणत्या गोष्टींसाठी आपण त्या माणसाला सुधारण्याची संधी देणार, सुधारणा या विषयावर कामच करायचं नाही असं ठरवणाऱ्या यंत्रणा भारतामध्ये आहेत. म्हणजे कारागृहाचं ब्रीदवाक्य काय आहे? सुधारणा आणि पुनर्वसन, या दोन्ही गोष्टींवर ते काम करत नाही. इथे मानवी हक्कांचं उल्लंघन आहे. पण आपण हे सगळे कामं करत असताना लक्षात घेतलं पाहिजे की आवाज जेव्हा आपण त्यांच्याबद्दलचा करतो, आवाज देतो आपण व्यवस्थेला, तेव्हा संवेदनशील लोकसुद्धा अनेक जण असतात. या न्यायव्यवस्थेमध्ये, पोलीस व्यवस्थेमध्ये, यंत्रणेमध्ये अनेक जण संवेदनशील आहेत आणि ते तसा प्रतिसाद देतात, कारण की माणुसकी संदर्भातली जी माणुसकी प्रधान केस असते ती समजून घेणारेसुद्धा अनेक जण व्यवस्थेमध्ये आहेत आणि त्यामुळे व्यवस्था सुरू आहे. सेक्स वर्करच्या केसेस चालवताना मला लक्षात आलं की न्यायाधीश त्यांना विचारत नाही, त्यांना विचारलं पाहिजे खरं. म्हणजे इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेंशन ॲक्टमध्ये अशी तरतूद आहे, अशी प्रोव्हिजन आहे, अशा प्रकारचा अन्वयार्थ त्याचा काढता येऊ शकतो की न्यायाधीश त्यांना चेंबरमध्ये बोलून विचारू शकतात की तुम्हाला घरी जायचं आहे का, तुम्हाला आम्ही काही मदत करायची का, आणि मग संबंधित यंत्रणांना पत्र पाठवून समन्स करून त्यांना तशा प्रकारे रिहॅबिलिटेशनची व्यवस्थासुद्धा केली जाऊ शकते. परंतु केवळ शिक्षा देऊन आपण काय साध्य करतो याचा विचार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत सेक्स वर्कर असलेल्या लोकांचा जणू काही शोषणाचा परवाना अनेकांना मिळालेला आहे अशा पद्धतीने त्यांचं जीवन भरकटत राहील असं मला वाटते. कौटुंबिक हिंसा असाच एक विषय आहे की इथे बसलेल्या प्रत्येक स्त्रिया, मी IPS अधिकाऱ्यांच्या पण सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केसेस चालवलेल्या आहेत, कौटुंबिक हिंसेच्या केसेस चालवलेल्या आहेत, त्यामुळे कोणीही त्याच्यापासून, भारतीय स्त्री ही कौटुंबिक हिंसामुक्त नाही हे वास्तव आहे. माझी आई असेल, माझी बहीण असेल, आमच्या घरातले कोणी असतील, या सगळ्यांना कुठेतरी कौटुंबिक हिंसा सहन करावी लागते. परंतु जर माझ्या बहिणीवर कौटुंबिक हिंसा होत असेल तर माझी भूमिका वेगळी असते, आणि तीच जर माझ्या भावाच्या बायकोनी कंप्लेंट केली असेल आमच्या सगळ्यांविरुद्ध तर माझी भूमिका वेगळी असते. असं का होते आपण पाहिलं पाहिजे. आपण हिंसेच्या विरुद्ध आहे की आपण प्रत्यक्ष हिंसेला सपोर्ट पण कधी कधी करतो. आणि म्हणून सासू असो, सून असो, कोणत्याही भूमिकेत आपण असो, हिंसा आपण अमान्य केली पाहिजे हे सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे. माझं आणखी स्पष्ट दुसरं मत असं आहे की जोपर्यंत भारतीय समाजामध्ये सोनं नावाच्या धातूला अवास्तव महत्त्व प्राप्त आहे तोपर्यंत स्त्रियांवरचे अन्याय काही दूर होणार नाही. त्यामुळे सोनं घालणं आपण कमीत कमी केलं पाहिजे, शक्य असेल तर बंद केलं पाहिजे. आजार आहे हे लक्षात ठेवा, सामाजिक आजार आहे. दागिना कोणता असतो? ह्या सोनल पाटील मॅडम इथं बसल्या, शिक्षणाने पुढे आल्या, इथे आज आपल्यासमोर बसलेल्या, तो आहे त्यांचा दागिना, शिक्षणाने मिळवलेला. आपल्या कर्तृत्वाने आपण काहीतरी मिळवलं पाहिजे आणि म्हणून याचासुद्धा विचार आपण सगळ्यांनी मानवी हक्कांचा विचार म्हणून करा. मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण की वेगवेगळ्या समाज घटकांमधले लोक आपण एकत्र जमलेलो आहोत. आरोग्याचा हक्क हा अत्यंत महत्त्वाचा आहे, परंतु खाजगी दवाखान्यांचा जो सुळसुळाट झालेला आहे त्याच्यामध्ये आरोग्याचा हक्क हरवून बसलेला आहे. फ्रान्समध्ये अचानक एका मी कार्यक्रमासाठी गेलो होतो, युनायटेड नेशन्समध्ये होतो जिनिवाला, 1 महिन्यानंतर एक माझं भाषण फ्रान्समध्ये होतं, ग्रेनोबल नावाच्या शहरामध्ये. तर मला अचानक हार्ट अटॅक आला आणि मला काही कळलंच नाही काय झालं. म्हणजे मला 4-5 दिवसापासून एक थोडंसं इंट्युशन होतं काहीतरी होणार आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, की एवढे -1-2 डिग्री सेंटीग्रेडमध्ये घाम कसा काय यायला लागला आहे. आणि मी तिथे भरती झालो, त्यांनी माझ्यावर उपचार केले, मग डॉक्टर नर्सेस सगळ्यांशी मी बोलत होतो. एवढं चांगलं वातावरण होतं त्या दवाखान्यामध्ये, आपल्याला कोण डॉक्टर आहे, कोण नर्स आहे, आपल्याला कोण ट्रीटमेंट देत आहे काहीच माहिती पडत नाही. तिथे दररोज संध्याकाळी डॉक्टर आणि नर्सेस असे माझ्यासमोर येऊन उभे राहायचे रांगेनी, आणि ते सांगायचे आय एम जॉन, आय एम पॉल, आय एम काय असेल ते नावं सांगायचे, आणि वी आर युअर नर्स फॉर टुडे, ही इज अवर डॉक्टर, ही विल प्रोव्हाइड यू ट्रीटमेंट.
पुढच्या एक दिवसासाठी हे आम्ही सगळेजण स्टाफ आहे, तुम्ही काही असेल तर आम्हाला सांगा. जाताना म्हणजे त्यांची ड्युटी संपल्यावर येऊन ते सांगून जायचे की आता हे नवीन स्टाफ येणार आहे, आम्ही आता चाललो आहे. पेशंटला महत्त्व देणं हे त्यांच्यामध्ये जे आहे त्याची माहिती घेत असताना आणखी मला कळलं की फ्रान्समध्ये एवढ्या मोठ्या देशामध्ये केवळ दोनच खाजगी हॉस्पिटल आहे, बाकी सगळे सरकारी दवाखाने आहेत. आणि मी ज्या दवाखान्यात भरती होतो तिथे तो जो रेसिंग कार रेसिंगमधला महाग शूमाकर हां तो हां मायकल शूमाकर ते पण भरती होते. म्हणजे खाजगी दवाखान्यांचं पेव ज्या देशामध्ये फुटलेलं आहे तिथे सरकारी यंत्रणा काम करत नाही, म्हणून एकीकडे खाजगी व्यवस्थेवर लोकांचा विश्वास वाढलेला आहे. अशा वेळेस आरोग्य सेवा आणि आरोग्य व्यवस्था लोकांसाठी लोकांप्रती असेल असं वातावरण तयार करण्याची जबाबदारी म्हणजे सुद्धा मानवी हक्कांचा विचार आहे की जवळच्या जवळ म्हणजे ॲप्रोचेबल डिस्टन्सवर दवाखाना असलाच पाहिजे. याच्याबद्दल जेव्हा जनहित याचिका झाली तेव्हा गडचिरोलीपासून तर सगळ्या महाराष्ट्रातल्या म्हणजे धुळे नंदुरबार या सगळ्या भागामध्ये जिथे जिथे दवाखाने नाही तिथे सरकारला दवाखाने करावे लागले. पब्लिक हेल्थ सेंटर आपल्याला आठवते PHC आपण ज्याला म्हणतो सार्वजनिक आरोग्य केंद्र हे जनहित याचिकेतून झालेलं आहे. त्यामुळे मानवी हक्कांचं संरक्षण करण्यामध्ये न्यायालयाने जो पुढाकार घेतला भारतामध्ये तो सुद्धा अत्यंत वाखाणण्यासारखा आहे. लैंगिकता प्रशिक्षण हा आरोग्य शिक्षणाचा भाग आहे. एक आत्ता सिनेमा आला होता कोणता तरी लैंगिकता प्रशिक्षण, मी आता तर नाव विसरलो त्याचं. तर लैंगिकतेबद्दल आपण बोलतच नाही आणि त्याच्यामुळे मग काय होते की आपण स्त्री आणि पुरुष हे यांनाच राहण्याचा हक्क आहे आणि पुरुष त्याच्यामध्ये ताकदवान आहे. ज्यांनी ज्यांनी धर्म लिहिला ते अत्यंत चालाक लोक होते आणि ते बरेचदा पुरुष होते. त्यांना जेव्हा लक्षात आलं की आपल्याजवळ पुनरुत्पादनाची ताकद नाही, आपण काही नवीन जीवाला जन्म देऊ शकत नाही आणि स्त्री देऊ शकते हे त्यांना लक्षात आलं, म्हणजे स्त्री जास्त ताकदवान आहे. मग सगळ्या पुरुषांनी मिळून पसरवलं की स्त्री ही कमजोर आहे, ती बिचारी आहे, अबला नारी आहे, खरं तर ती ताकदवान आहे. आता हे सगळे दृष्टिकोन मी आपल्याला सांगतो आहे, हे जे विचार करण्याचे दृष्टिकोन आहे हे आपण जर साफ केले आपले बदलले आपले तर आपण मानवी हक्क समजून घेऊ शकतो. अपंगत्वासह जगणाऱ्या लोकांना आपण आपल्यासोबत जगू देतो का, ही व्यवस्था जगू देते का? माझ्याकडे लॉ स्टुडंट बरेचसे काम करतात, इंटर्नशिप करतात, मी त्यांना सांगितलं सगळे मेट्रो स्टेशन पाहून या, अपंगांसाठी कुठे कुठे सेवा सुविधा काय आहे तुम्ही सांगा. तर अनेक रेल्वे स्टेशन जे मेट्रोचे आहेत तिथे अजूनही लिफ्ट नाही, म्हणजे अपंगत्वासह जगणाऱ्या माणसाला व्यवस्थांपासून वंचित ठेवलं तरी चालेल, आहेच की तिथे लोक असं म्हणून चालणार नाही. जेव्हा सहजीवनाचा विचार असतो की एकत्र जीवन जगायचं आहे आणि त्यांनासुद्धा पूर्ण जीवन जगण्याचा हक्क आहे, तेव्हा आपण मग प्रगतिशील देश जे आहेत प्रगती झालेले जे देश आहेत त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. मी एकदा टोकियोमध्ये होतो जपानमध्ये एका कॉन्फरन्ससाठी आणि माझ्या बाजूने भुरुरुर करत एक गाडी गेली छोटीशी. मी म्हटलं कोण आहे बाजूने असं खेळण्यासारखं काहीतरी गेलं, तर दोन्ही पाय आणि हात नसलेला अपंग माणूस त्याच्याहून जात होता आणि त्याच्यासमोर एक बास्केट लावली त्याच्या गाडीला, मागे बास्केट होती. तो तिथे गेला पुढे भाजीच्या दुकानात, तिथे त्यांनी सांगितलं कोणती भाजी पाहिजे, त्या भाजीवाल्याने तिथे ठेवली भाजी, त्याच्याकडून ते पैसे घेतले तिथे त्यांनी ठेवलेले आणि तो परत आपली गाडी वळून आपल्या घरी गेला. अपंगत्वासह जगण्याचा मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा हक्क जो देश देऊ शकतो त्या देशामध्ये त्याच्यामुळे प्रगती होत असते. की आपली जबाबदारी आहे, वृद्धत्वासह जगणारा माणूस असेल, अपंगत्वासह जगणारा असेल. मी या लोणावळ्याच्या एका ट्रस्टचा ट्रस्टी आहे, लॅब म्हणून संस्था आहे, नॅब लॉयन्स. आता तिथे काय आहे की जे वयोवृद्ध होऊन अंधत्व ज्यांना येते एजिंग ब्लाइंड असं त्याला म्हणतात, त्या लोकांची जी संस्था आहे, राष्ट्रपती हे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर जेव्हा वय वाढत जाते आणि एक एक अवयव निकामी होत जातो तेव्हा त्या लोकांना अडगळीचं समजणारे कोणती संस्कृती निर्माण झाली आहे पुण्यामध्ये मुंबईमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये? सगळ्या वृद्धाश्रमांमध्ये पुण्या मुंबईतले मोठ्या शहरातले सगळ्यांचे आईवडील तिथे आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांचे आईवडील नाही आहे, गरिबांच्या मुलांचे आईवडील नाही आहेत. ही संस्कृती जी आहे ती चुकीची आहे. आपण जेव्हा एखाद्याला उपयोगितेच्या सिद्धांतावर मायनस करतो की तू आता युजफुल नाही आणि त्याच्यामुळे तुझी वजाबाकी झालेली आहे तू जा कुठे पण राहा, तर हे अत्यंत चुकीचं आहे. तृतीयपंथी लोकांच्या सगळ्या हक्कांबद्दल आपण जरूर बोललं पाहिजे. न्यायालयाने अजूनही पुढे जाऊन त्यांच्या विवाहासंदर्भातले हक्क आणि कायद्यामध्ये आवश्यक त्या अनुषंगाने असलेले बदल हे स्वीकारण्यासाठी थोडासा कालावधी जावा लागेल असं मला वाटते.
या सगळ्या संदर्भात मानवी हक्काधारित पत्रकारिता ही खूप मोठा आधार आहे आणि खूप पत्रकारांनी मानवी हक्कांच्या दृष्टीने ह्युमन इंटरेस्ट स्टोरीज लिहिल्या पाहिजे ज्याच्यातून खूप लोकांना न्याय मिळण्याची शक्यता वाढू शकते. केवळ न्यायालयामध्ये जाऊन न्याय मागायचा याच्यापेक्षा इतर न्यायाचे ॲव्हेन्यूज जे आहेत ते ओपन झाले पाहिजे. पोलीस हे खरं तर मानवी हक्क संरक्षणाचे पहिले कार्यकर्ते आहेत, पण पोलिसांना वाटते की मानवी हक्क संकल्पना आपल्या विरुद्ध आहे, त्यामुळे ते मानवी हक्कांच्या संदर्भात कोणी बोलत असेल त्यांचा ते लगेच राग करणं सुरू करतात. प्रत्येक यंत्रणेने आणि व्यवस्थेने सोबत काम करणं ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. पोलीसच मानवी हक्कांचे संरक्षक आहेत, पण ते ती व्यवस्था म्हणून विसरलेले असतील तर आपल्याला त्यांना नेहमी आठवण करून देणं आवश्यक आहे. आता सर इथे जटाले सर आहेत, न्यायाधीश जटाले सर ते पोलीस तक्रार प्राधिकरणचे प्रमुख आहेत, पण त्यांनी ज्या व्यवस्थेत ते आत्ता काम करत आहेत प्रमुख म्हणून त्या प्राधिकरणाचे, ते पोलीस तक्रार प्राधिकरण जिथे संख्याच त्यांचा संख्याबळ खूप कमी आहे, म्हणजे साधारणतः मला वाटते 17 जणांची सँक्शन संख्या त्यांच्याकडे आहे आणि 10 जणं त्यांच्यासोबत काम करतात, हां 5 जणं. मग आता सरकारने अपॉइंट केले पाहिजे की पोलिसांविरुद्ध जेव्हा तक्रारी नागरिकांच्या आहेत त्यासाठी तुम्ही प्राधिकरण केलेलं आहे ते प्राधिकरण असं मृतावस्थेत ठेवायचं आहे का तुम्हाला? एक निवृत्त न्यायाधीश आहेत ते आपल्या सेवा देत आहेत अत्यंत प्रामाणिकपणे, त्यांच्यासोबत पूर्ण स्टाफ देणं, एक ताकद उभी करणं आणि आर्थिक तरतूद करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटते. मानवी हक्क संरक्षण आयोगाबद्दल मगाशी विकास कुचेकर बोलत होते, मी खूप आधी एक लेख लिहिला होता टाइम्स ऑफ इंडियामध्ये की हे बिनदाताचे वाघ आहेत मानवी हक्क संरक्षण आयोग, आणि याच्याबद्दलची माहिती काही लोकांनी काढली तेव्हा खूप मोठा पैशाचा अपव्यय मानवी हक्क संरक्षण आयोगाच्या निमित्ताने आपला होतो. आणि म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे, हे मानवी हक्क दिवशी सांगितलं पाहिजे की मानवी हक्क संरक्षण आयोग म्हणजे राष्ट्रीय मानवी हक्क संरक्षण आयोग, राज्यातले सगळे मानवी हक्क संरक्षण आयोग हे सगळे त्वरित बंद केले पाहिजे, आपला खूप पैसा वाचेल. त्याच्याऐवजी आपण मानवी हक्क संरक्षण ट्रिब्युनल स्थापन केले पाहिजे ज्यांना न्यायिक अधिकार असतील. आता यांना जे ॲडवायझरी अधिकार आहे की नुसतंच डायरेक्शन द्यायचे ते डायरेक्शन कोणी फॉलो करतील नाही करणार हे चुकीचं आहे, कुठेतरी ॲडज्युडिकेट झाले पाहिजे मॅटर. आणि म्हणून मग आम्ही प्रोव्हिजन शोधत होतो तेव्हा ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ॲक्ट मध्ये तरतूद आहे की स्पेशल कोर्ट असले पाहिजे मानवी हक्क संरक्षणासाठी. आम्ही जेव्हा 1999 मी वकिली सुरू केली प्रत्यक्ष आणि त्याच्यानंतर 2000 आम्ही त्याबद्दलची मागणी केली तेव्हा 2001 राज्य सरकारने नोटिफिकेशन काढलं. सुप्रीम कोर्टाने तेच म्हटलं आहे, म्हणजे आता त्याच्यामुळे मी काही कोणाचा अपमान केला असं होत नाही. सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की ते बिनदाताचे वाघ आहेत. तर आम्ही आता अशी मागणी केली की मानवी हक्क संरक्षण आयोग हे झाले पाहिजे आपलं, सॉरी न्यायालय झाले पाहिजे. तेव्हा 2001 नोटिफिकेशन काढण्यात आलं राज्य शासनातर्फे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या संमतीने, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मानवी हक्क संरक्षण न्यायालय स्पेशल कोर्ट म्हणून आम्ही स्थापन करू. त्यानंतर परत एक नोटिफिकेशन काढून विशेष सरकारी वकील तिथे असतील त्या विशेष न्यायालयाचं काम करण्यासाठी हे सुद्धा नोटिफिकेशन निघालं, पण कोणालाच महाराष्ट्रात माहिती नाही की मानवी हक्क संरक्षण न्यायालयसुद्धा आहे. मग नागपूर उच्च न्यायालयात आम्ही केस केली कारण माझी बहीण तिथे वकिली करते, मी तिला म्हटलं तू ही केस चालव मला जास्त वेळ मिळत नाही. तर तिथल्या एका न्यायाधीशांनी ते धातूरमातूर हे ऑर्डर करून काढून टाकली केस. मग पुन्हा आम्ही मुंबई उच्च न्यायालयात केली आणि मुंबई उच्च न्यायालयात ती केस सुरू आहे. आता परवा जेव्हा आर्ग्युमेंट होतं तेव्हा ते जज म्हणाले, मी जेव्हा म्हटलं की माहीतच नाही कोर्ट कोणाला आहे तर ते म्हणाले आम्ही काय आता ॲडव्हर्टाईजमेंट करायची का? तर मी त्यांना म्हटलं हो ॲडव्हर्टाईजमेंट करायची. तर ते चिडले एकदम, ते म्हणे तुम्ही असं कसं उलट बोलू शकता? म्हटलं उलट बोलू शकत नाही, उलट न्यायाधीशांनी खूप चांगली सूचना केलेली आहे की ॲडव्हर्टाईजमेंट करायची का, तर करायची हे उत्तर आहे त्याचं. कारण की आपण लोकन्यायालयाची ॲडव्हर्टाईजमेंट करतो, आपण लिगल एड सर्व्हिसेसची ॲडव्हर्टाईजमेंट करतो, तर मानवी हक्क संरक्षण न्यायालयाची सुद्धा ॲडव्हर्टाईजमेंट केली पाहिजे. लोकांना माहीत झालं पाहिजे न्यायालय आहे. पण आता तिथे प्रॉब्लेम काही कायदेशीर आहेत, ते काही कायदेशीर तरतुदी बदलल्याशिवाय पूर्ण होणार नाहीत की कमिट कोणी करायची केस, कारण की या ते काही प्रायमरी कोर्ट नाही, कोर्ट ऑफ फर्स्ट इन्स्टन्स नाही, आणि त्यामुळे मॅजिस्ट्रेटचं ट्रेनिंग होणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटचं जे ट्रेनिंग होते तिथे तुम्ही कोर्समध्ये का टाकत नाही? मग त्यांनी आम्हाला आता उत्तर दिलं आहे, विधी सेवा प्राधिकरण महाराष्ट्र राज्याचं, त्यांनी उत्तर तिथे सादर केलं की आम्ही ह्युमन राईट्सवर असे कार्यक्रम आयोजित करतो. आमचं म्हणणंच नाही की तुम्ही कार्यक्रम आयोजित करत नाही, नुसते
प्रबोधनाचे कार्यक्रम नको, तर ते न्यायालय कार्यान्वित कसं होईल याच्याबद्दलची आमची मागणी आहे की ते न्यायालय सक्रिय झालं पाहिजे, फंक्शनल ह्युमन राईट्स कोर्ट प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजे अशी मागणी आपण केलेली आहे. शेवटचे दोन मुद्दे मी मांडतो आणि थांबतो की माहितीचा अधिकार कायदा जो आहे ज्याच्याबद्दल या पुस्तकात पण यांनी लिहिलेला आहे, त्या माहितीच्या अधिकार कायद्याचा वापर सामाजिक हितासाठी करणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. माहिती अधिकार कायदा खूप सोप्या पद्धतीने काही जणांनी बदनाम केलेला आहे, कारण की काही माणसांच्या प्रवृत्ती चुकीच्या असतात, ज्यांनी माहिती अधिकार कायदा हा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा इतरांच्या स्वार्थासाठी वापरण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्याऐवजी समाजातले जे आजूबाजूचे प्रश्न आहेत खरोखर जनहिताचे, त्याच्या संदर्भात मानवी हक्क संरक्षण कायदा वापरला पाहिजे. मानवी हक्क संरक्षण हा खूप मोठा विषय आहे, तरी तुम्ही सोप्या पद्धतीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला, आपण तो समजून घ्याल आणि त्याच्याबद्दल सगळ्यांना सांगावं असं सुद्धा मला वाटते. धन्यवाद. धन्यवाद सर, खरोखर आपण जे मार्गदर्शन केलं ते खूपच उपयुक्त होतं. यानंतर मी GST आयुक्त माननीय सुरेंद्र कुमार मानकोसकर यांना विनंती करेन की आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं. आदरणीय श्री श्यामजी अग्रवाल साहेब, माझी आई 76 वर्षाची, मी पुण्याहून येताना वाट पाहत असते की सोबत येताना आजका आनंद आणि संध्यानंद घेऊन ये, कारण म्हातारपणी तिला ते वाचून खूप आनंद होतो. असीम सरोदे, माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मी यांचा फोटो पाहतो, कारण यांच्या शेजारी माझा फोटो असतो. आदरणीय जटाळे साहेब, सोनल पाटील साहेब, माझ्या जुन्या खात्याचे जोगदंड साहेब, आणि खास करून कौतुकास्पद कुचेकर साहेब आणि संपूर्ण मंच. मानवी हक्क, वकील, पोलीस, जज, कोर्ट असा काहीतरी सिरियस विषय वाटतो, परंतु मानवी हक्काची पायमल्ली खऱ्या अर्थाने घरापासूनच सुरू होते. मी वेगळ्या पद्धतीनं मानवी हक्काचा मांडतो प्रश्न. आम्ही आमच्या एक ग्रुपतर्फे एक वृद्धाश्रम चालवतो, त्या वृद्धाश्रमामध्ये एक म्हातारा आणि म्हातारी आहेत. रोज 8 वाजता ती बरोबर, ती 7:30 वाजता ती दोघं खिडकीत बघतात. करेक्ट त्या रस्त्याच्या समोर एक आमचा GST असिस्टंट कमिशनर राहतो आणि तो नातू तिचा शाळेमध्ये जातो. आजीला इच्छा असते की त्या नातूचा चेहरा बघावा, त्याला टाटा करावं, आणि ती सून म्हणते की आजीकडं बघायचं नाही. एक म्हातारपणी एका आई आजीला, आजोबाला नातू खेळवण्याचा आनंद मिळत नाही, ही मानवी हक्काची पायमल्ली आहे की नाही तुम्ही ठरवा. पुढे मी सांगतो, काही प्रश्न मांडतो. एक छोटीशी मुलगी असते आणि घरात तिला फक्त आजोबाच तिचे लैंगिक छळ करतात, ही मानवी हक्काची पायमल्ली आहे की नाही? मी ज्या भागात राहतो हैदराबादमध्ये, त्याला जुबली हिल म्हणतात, आणि इथंच एक तसं सिंहगड रोड आणि कोथरूड आहे. प्रत्येक वृद्ध मनुष्य आरामशीर चालत असतात आणि वाट बघत असतात की वर्षातले 2 महिने कधी मला माझ्या मुलाकडे, नातूकडे पाहायला अमेरिकेला जाता येईल. आपण सो कॉल्ड वेस्टर्न देशामध्ये माझा मुलगा आहे असं अभिमानानं सांगतो, तिथे मेडिकल ट्रीटमेंट खूप चांगलं आहेत असं सांगतो, भारतात मेडिकल ट्रीटमेंट खराब आहे असं सांगतो, आणि तिथे पाहतो की अमेरिकेतल्या म्हाताऱ्यांना आपला खर्च परवडत नाही म्हणून त्यांना भारतीय ठिकाणी मेडिकल ट्रीटमेंट मिळते, म्हणून फक्त 11 महिने भारतात राहतात आणि 1 महिना फक्त त्यांना नातू बघायला मिळतो, ही मानवी अधिकाराची पायमल्ली आहे की नाही? जोगदान साहेब, 33 वर्षापूर्वी मी डेप्युटी कलेक्टरचा इंटरव्ह्यू दिला होता. सुमती पाटील MPSC अध्यक्ष होत्या, त्याने एक बेसिक प्रश्न मला विचारला की नक्षलवादी, टेररिस्ट आणि इन्सर्जंट या 3 मध्ये फरक काय? नक्षलवादी, टेररिस्ट आणि इन्सर्जंट या 3 मध्ये फरक काय? नक्षलवादी त्यावेळेस तेलंगणा ह्याच्यामध्ये होते, टेररिस्ट तुम्हाला माहिती आहे पंजाबमध्ये होते, आणि इन्सर्जंट्स नॉर्थ ईस्टर्न कंट्रीमध्ये होते. तिघांचे प्रश्न असा विचारला होता, ऐकू येते की नक्षलवादी, टेररिस्ट आणि इन्सर्जंट याच्यातला फरक काय? नक्षलवादी हे जे प्रकार आहे हा आमच्या तेलंगणा भागात होता,
आतंकवादी हा जो प्रकार आहे तुम्हाला माहित आहे की पंजाब वगैरे भागात होता, आणि तिसरा इन्सर्जंट म्हणजे नॉर्थ ईस्टर्न कंट्रीमध्ये होता. नक्षलवादी देशप्रेमी असतात पण ते देशाच्या विरुद्ध पॅरलल सरकार चालवायचा प्रयत्न करतात, कारण देश एकीकडं सांगतं दारूबंदी करा आणि दुसरीकडं दारूचं विक्रीचे दुकानं देतात, आणि त्यामुळे कित्येक घरातले लोक हे म्हणजे अक्षरशः रस्त्यावर येतात. सावकार जास्त व्याज करतात, व्याज घेतात, त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. आतंकवादी तुम्हाला माहीत आहे अतिशय रेल्वेमध्ये वगैरे अचानक बॉम्बस्फोट घडवतात आणि निष्पाप वडिलांचा मृत्यू होतो आणि ती मुलं अनाथ होतात. आणि हे जे ते इन्सर्जंट असतात त्यांना नवीन देश करायचा असतो आणि या देशामध्ये देखील राहायचं त्यांना रस्तं, आणि त्यामुळे ते कित्येक लोकांना 1 कोटीचं घर ज्याच्यामध्ये 4 पिढ्या राहिलेत 10 लाखाला विकायला लावतात. हे 3 शब्द आहेत आतंकवादी, नक्षलिझम, टेररिझम आणि इन्सर्जंट. या 3 मुळं जगामध्ये सगळ्यात जास्त मानवी हक्काची पायमल्ली होते. आणि आपण एकीकडे म्हणतो की मानवी हक्क फक्त पोलिसांपुरतं आहे, कायद्यांपुरतं आहे, असं नाही. मानवी हक्क हा खूप ब्रॉडर कन्सेप्ट आहे. प्रत्येक माणसाला जन्म झाला तर जन्मानंतर आणि मृत्यूनंतर देखील मानवी हक्क मिळालेच पाहिजे. याची साधं उदाहरण देतो, मी लातूरला भूकंपामध्ये डेप्युटी कलेक्टर असताना जवळपास 10,000 प्रेत होती, आणि ती 10,000 प्रेतांची विल्हेवाट देखील कशी लावायची हा मोठा प्रश्न होता. आणि मला म्हणजे इतकं वाईट प्रकार मी पाहिला त्या काळामध्ये की एक स्त्री जोर वारली होती आणि एक माणूस येऊन जोरजोरात रडत होता की माझी बायको मेली. मी त्यांना म्हटलं पंचनामा केल्याशिवाय, पंच आल्याशिवाय आम्हाला हे प्रेत देता येणार नाही, कारण तिची विल्हेवाट हा देखील तिचा हक्क आहे. आणि 2 तासाने एक दुसरा माणूस आला, तोही रडायला लागला की हीच माझी बायको आहे. आणि जेव्हा गावातले पंच आले तेव्हा लक्षात आलं की पहिला माणूस खोटा होता आणि तो दुसरा माणूसच खरा नवरा होता. पहिल्या माणसाचा ते केवळ एक म्हणजे एक स्वार्थ होता की तिच्या अंगावरले दागुने काढायचे आणि त्या प्रेताची विल्हेवाट लावायची. तर आपली विल्हेवाट देखील चांगल्या पद्धतीने आपल्या धार्मिक संस्काराने होणे हे देखील नशीब लागतं आणि त्यालाही मानवी हक्क म्हणला जातो. त्याच भूकंपामध्ये मी बऱ्याच गोष्टी पाहिल्या. एक गोष्ट म्हणजे की जर कोणी व्यक्ती मेला तर 1 लाख रुपये मिळत होते. त्याच्यानंतर कित्येक जण नवरे आपल्या बायकोला हेवा करण्यासाठी मारत होते की जर तू भूकंपात मेली असती तर मला 1 लाख मिळाले असते. हे देखील एक मानवी हक्काचं उल्लंघनच आहे. माझ्या कित्येक मित्रांच्या घरी मी पाहिलं की सून सासूला धमकावते की जर तुम्ही हे असं केलं तसं केलं तर तुम्हाला मी पोलीस स्टेशन दाखवेल आणि जेल दाखवेल. तेथे देखील कित्येक सासू सासऱ्यांना घाबरून राहावं लागतं, कित्येक सुनाला अन्यायानं जळून जावं लागतं. ही देखील पायमल्ली मानवी हक्काची होते. कित्येक बालकांची होते, कित्येक आजी आजोबांची होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वेळा मृत्यूनंतरही आपल्या मानवी हक्काची पायमल्ली होते. याचं सगळ्यात सुंदर उदाहरण देतो म्हणजे मी ज्या भागामध्ये आज कमिशनर आहे हैदराबादमध्ये, हा हैदराबाद पूर्वी निझाम स्टेट होता. 1947 भारत स्वतंत्र झाला, पण हैदराबाद स्टेट 1948 स्वतंत्र झाला, 1 वर्ष उशिरा. कारण तुम्हाला माहीत आहे तीन राज्य जायला भारतात जॉईन व्हायला तयार नव्हते, एक कश्मीर, एक जुनागड आणि एक निझाम. आता हैदराबाद राज्य जे होतं हे 3 लोकांचं होतं, मराठी लोकांचं, कन्नड लोकांचं आणि तेलुगू लोकांचं. आम्ही मराठवाड्यातले जे लोक आहेत 7 जिल्ह्यातले हे आम्ही मराठी लोक होतो. नांदेड, लातूर, बीड, परभणी, जालना तुम्हाला माहीत असेल, गुलबर्गा वगैरे तो भाग, विजापूर, बिदर, रायचूर हा कर्नाटक भाग होता, आणि सध्याचं जे तेलंगणा राज्य आहे हे तेलुगू राज्य होतं. साहजिकच आहे की या भागामध्ये जो राज्य करेल किंवा जो नेता असेल त्याला या 3ही भाषा आल्या पाहिजे. या ठिकाणी एक हैदराबाद संस्थानाचा एक अध्यक्ष झाले. त्या अध्यक्षांनी हा हैदराबादला स्वातंत्र्य दिलं निझामापासून. आणि त्यावेळेस त्यांना 3 राजकीय शिष्य होते त्यांचे. एक मराठी शिष्य जे मराठी भाषण बनत होते, ते महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री झाले, त्यांचं नाव होतं शंकररावजी चौहान. एक कन्नड शिष्य होते जे कर्नाटकचे 4 वेळा मुख्यमंत्री झाले, त्यांचं नाव होतं गुलबर्ग्याचे वीरेंद्र पाटील. आणि एक तेलुगू शिष्य होते, ते भारताचे पंतप्रधान झाले, PV नरसिंहराव. अशा या महान हैदराबाद स्टेट जे मुक्त करणारे जे होते,
स्वामी रामानंद तीर्थ ज्यांच्या नावावर आमचे युनिव्हर्सिटी आहे त्यांना देखील अजूनही कोण ओळखत नाही हैदराबादमध्ये, ही देखील एवढा महान काम केल्यानंतरची त्यांची मानवी हक्काची पायमल्ली असते। त्यामुळे मानवी हक्काची खरी सुरुवात, खरी शिकवण ही लहानपणापासून दिलेली आहे। काही लोकांना आज विवाहाची गरज पण नसते, परंतु त्यांना मुलाची गरज असते। काही जणाला 45च्या नंतर बाळाची गरज असते, परंतु त्यांना कायद्यानं दत्तक घेता येत नाही। काही वृद्धांना त्यांना नातूची गरज असते। तर कुठेतरी आपल्याला मानवी हक्काचे शिकवण ही शाळेपासूनच सुरुवात करायला पाहिजे। आणि यात शेवटी सगळ्यात महत्त्वाचा विषय जे मी सांगतो की मरण्याची इच्छा असलेला, आज कितीतरी हैदराबाद स्टेट हे आमचं हैदराबाद राज्य हे जास्तपणे हॉस्पिटलसाठी प्रसिद्ध आहे। कित्येक लोक अशी आहेत की जी कोमामध्ये आहेत 6-6 महिने आहेत, कित्येक म्हातारे हॉस्पिटलमध्ये आहेत गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आणि मुलं त्यांना सोडून गेलेली आहेत। कित्येक जण जर जिवंत असले असते तर त्यांनी लिहून इच्छामरणाचा मार्ग दिला असता, पण त्यांना ते कोमामध्ये असल्यामुळे इच्छामरण ते देऊ शकत नाहीत। हा इच्छामरण हा देखील एक मानवी हक्काच्या पायमल्लीचा विषय आहे। तर कदाचित माझं असं स्वतःचं मत आहे की ह्युमन राईट हे केवळ आंतरराष्ट्रीय गोष्ट नसून ही आपल्या घरापासून मानवी हक्काचं संरक्षण आपण सुरू केलं पाहिजे। जर एखादा व्यक्ती आदर्श कौटुंबिक व्यक्ती झाला, आता उदाहरणार्थ आपण प्रत्येकजण सांगतो आपल्या मुलीला शाळेपासून की कसे कपडे घालायचे, कसं चालायचं, कसं अग झाकून राहायचं, पण आपण मुलाला शिकवत नाही। आणि लग्न होईपर्यंत आपल्याला उगाच वाटत असतं की लग्नानंतर मुलगा दुरुस्त होईल। तो मुलगा दारू पिला तरी सांगितलं असतं की नाही नाही लग्नानंतर सुधरेल। तो वाया गेला असेल तरी आपण सांगतो की लग्नानंतर सुधरेल। कित्येक वेळा तर विवाह करताना हे लपवलं जातं की त्याचा ऑलरेडी विवाह झाला आहे, किंवा विवाह करताना हेही लपवलं जातं की त्याला एक फार दुर्धर रोग आहे ज्याच्यामुळे जगण्याचा अधिकार त्यालाही नाही, मग लग्नाचा अधिकार कसा येईल। मग अशाही वेळेस तिचं त्या मुलीचं लग्न होतं, तिथे देखील आपल्याच कुटुंबामध्ये अकारणरित्या म्हणजे आपणच मानवी अधिकाराची पायमल्ली करतो। त्यामुळं मी माझ्या या मंचावर हा प्रश्न म्हणजे वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न केला की मानवी अधिकार म्हणजे फक्त पोलीस ज्युडिशियरी आणि केवळ क्रिमिनल हा कन्सेप्ट न ठेवता हा ब्रॉडर ठेवावा। आणि शेवट मी सगळ्यात छोटी गोष्ट सांगून करतो की तुम्ही बाजारात गेलात तर तुम्हाला 20 रुपये किलोने बटाटे मिळतील। हे बटाटे ॲक्च्युली असतात शेतकऱ्यांकडून घेताना 5 रुपये किलोने। मग कुठला तरी एक केरळी तो बटाट्याचे चिप्स करतो आणि 100 रुपये किलोने विकतो, आणि कुठला तरी एक अमेरिकन कंपनी त्याला अंकल चिप्स म्हणते आणि 1000 रुपये किलो मिळते। 5 रुपये किलोच्या बटाट्याचा 1000 रुपये होतो, आणि त्या शेतकऱ्याला मालकाचं रस्त्यावर टाकावा लागतो किंवा आत्महत्या करावा लागतो। हीच मानवी हक्काची पायमल्ली आणि हीच खरी शोकांतिका आहे। तर या 10 डिसेंबर मानवी हक्काच्या दिवशी आपण सगळे एकत्र येऊ आणि आपण शिकू की आपणही आपल्या स्वतःच्या लेवलवर मानवी हक्काची पायमल्ली न होऊ देईल ह्याचा प्रयत्न करू आणि आपल्या मुलांनाही या मानवी हक्काबद्दल जाणीव करून देऊ। मी हैदराबादहून खास हा कार्यक्रम अटेंड करायला आलो आणि 10 वाजता माझं विमान आहे, तरी या गडबडीत मी फक्त तुम्हाला सगळ्यांना भेटायला मिळतं आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतील यासाठी मी आलो। एक वेगळ्या पद्धतीचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला, आपली रजा घेतो। धन्यवाद। धन्यवाद साहेब। इथली प्रत्येक व्यक्ती कुठला तरी एक वेगळा आणि चांगला विचार मांडत आहे। यानंतर मी पाटील मॅडमना विनंती करेन की आपण इथे मार्गदर्शन करावं थोडक्यात। व्हेरी गुड इव्हनिंग आदरणीय व्यासपीठ आणि आपण इथे जमलेले सर्व माझे बंधू भगिनी। आज आपण वर्ल्ड ह्युमन राईट्स डे सेलिब्रेट करण्यासाठी इथे जमलेलो आहोत। ज्यावेळेस जाधवर ग्रुपकडून साहेबांकडून असा काही प्रोग्राम आपल्याला घ्यायचा आहे हे याची चर्चा करण्यासाठी ते आपल्या डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी शिवाजीनगर कोर्ट इथल्या ऑफिसमध्ये आले, तेव्हा सर्वप्रथम जेव्हा या विषयाबद्दल आमची चर्चा सुरू झाली तर त्यांना मी सांगितलं की आपण ह्युमन राईट्स काय आहेत, कसे ते जपले पाहिजेत, हे सगळं ठीक आहे, बऱ्याच जणांना त्या गोष्टी माहिती असतीलही किंवा आपण त्याच्याबद्दल त्यांना अवेअर करूही शकतो, पण या सगळ्या गोष्टींवरती वर्षोनवर्ष फक्त चर्चा करायच्या, इथे एवढी मोठी सभा घ्यायची, सगळे लोक आपला बिझनेस सोडून जे काही काम आहे ते सोडून इतका मूल्यवान असा वेळ खर्च करून इथंपर्यंत येत आहेत आणि हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपण या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून इथल्या इथेच कपडे झाडून जसं आपण जातो पुढे काय झालं मला माहीत नाही
अशा पद्धति ने अपन जर प्रोग्राम घेणार असेल तर खरच मग त्या प्रोग्रामला काहीच अर्थ राहणार नाही। तर आपण तो अशा पद्धतीने काहीतरी घेऊ शकतो का की जेणेकरून इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी घेऊन जाता येईल आणि त्याच्या लाईफमध्ये आमूलाग्र असा बदल घडेल। जेव्हा तो व्यक्ती इथून बाहेर पडेल त्याच्या ज्ञानामध्ये असेल किंवा त्याचे जे बेसिक राईट्स आहेत ज्याला आपण ह्युमन राईट्स असं म्हणत आहोत त्या ह्युमन राईट्सचं कुठे जर व्हायोलेशन होत असेल उल्लंघन होत असेल तर तो ते स्वतःचे राईट्स प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा इतरांचे राईट्स प्रोटेक्ट करण्यासाठी जर तो सजग बनत असेल आणि तेवढा तर जो अवेअर होऊन इथून जर बाहेर पडत असेल आणि तो जर स्वतःचं किंवा इतरांचं रक्षण करत असेल तर ह्या प्रोग्रामचं खरं साफल्य झालं असं म्हणता येईल असं मी त्यांना सांगितलं होतं। आणि आम्ही काही फॉर्म्स देखील बनवलेले होते ते डिस्ट्रीब्यूट करायला सांगितले होते की अशा जे काही असे रंजले गांजलेले जे लोक असतात किंवा खरंच ज्यांचं बेसिक राईट्सचं ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन झालेलं आहे अशा लोकांपर्यंत पोहोचून आपण त्यांचं ज्या राईट्सचं उल्लंघन झालेलं आहे त्याची माहिती घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही करता येत असेल तर ते आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन जर करता आलं ते खरा ह्युमन राईट्स डे सेलिब्रेट करण्याचं औचित्य साधून आपल्याला करता येईल ही संकल्पना होती। आता बरेच जे मान्यवर इथे ज्यांनी आपले बोल सांगितले किंवा मनोगत व्यक्त केलं त्या प्रत्येकाने आपल्याला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ह्युमन राईट्स काय आहेत आणि मग ते उल्लंघन झालं तर कशा पद्धतीने आपण त्याच्या प्रोटेक्शनसाठी काय काय करू शकतो। तर महत्त्वाची बेसिक गोष्ट अशी आहे की ह्युमन राईट्स हे काही वेगळे काही राईट्स आहेत किंवा ज्याला प्रत्येक कॅटेगरीचा म्हणजे कुठल्या तरी एका कास्टमध्ये जन्म व्हावा लागतो किंवा त्याला कुठला तरी कॅटेगरी क्रायटेरिया लावलेला आहे की त्या क्रायटेरियामध्ये बसणाऱ्या व्यक्तीलाच ह्युमन राईट आहे आणि इतर कोणालाही नाही असं काहीच नाही। ह्युमन राईट्स म्हणजे जे आहेत की जे प्रत्येकाला अवेलेबल आहेत तो कुठेही असो देशाच्या पातळीवर कुठेही असो त्याला त्याच्यासोबत जाणारे ते राईट्स आहेत आणि बेसिक राईट्स आहेत की ज्याच्याशिवाय त्याचं कुठलंच पान हलू शकत नाही। सकाळी उठल्यापासून आपण ज्या ज्या गोष्टी करतो पॉल्युटेड फ्री एअरचा राईट असेल आणि मग ट्रॅफिक फ्री आपल्याला रस्त्यावरून जाण्याचा राईट असेल किंवा वॉटर स्वच्छ वॉटर घेण्याचा अधिकार असेल जर आपल्याला एखाद्याने आपले राईट्सचं उल्लंघन केलं तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करण्याचा राईट असेल जर आपल्याला कोणी तक्रारी केली आणि ज्याच्यामुळे आपल्याला अरेस्ट होत असेल तर तिथे आपल्याला लॉयर मिळण्याचा फ्री लॉयर मिळण्याचा राईट असेल। तर हे सगळे राईट्स हे आपले ह्युमन राईट्स या कॅटेगरीमध्ये येतात। म्हणजे असा कोणताच राईट येत नाही की जो आपल्याला ह्युमन राईट्सच्या अंतर्गत आणता येणार नाही असा कोणताही राईट असू शकत नाही। एक केस होती गिडियन स्टम्पेट म्हणून एक केस आहे की ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीकडे 1963 युनायटेड स्टेट्सची ही केस आहे की त्याला चोरीच्या केसमध्ये एका व्यक्तीला पकडलेलं असतं आणि तो वकील देऊ शकत नाही कारण त्याच्याकडे तेवढे पैसे नसतात आणि म्हणून मग त्याच्यावरती एक ट्रायल चालते। तो प्रत्येक ठिकाणी जाऊन फक्त त्याला रिप्रेझेंट करणारा लॉयर मिळालेला नसल्यामुळे स्वतः तो हजर राहायचा आणि त्याला लीगल नॉलेज नसल्यामुळे तो केस चालवू शकत नाही आणि मग केस त्याला ज्या एक ॲडव्होकेट ज्या पद्धतीने चालवू शकतो अशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन तो स्वतः स्वतःच्या केसमध्ये करू शकला नाही आणि म्हणून ज्युरीज तिकडे असतात आपल्याकडे जजेस असतात तसं युनायटेड स्टेट्समध्ये ज्युरीज असतात तर त्यांनी त्याला शिक्षा दिली आणि मग ही शिक्षा कन्फर्म होत होत वरच्या कोर्टापर्यंत कन्फर्म झाली आणि जेव्हा त्याला सांगण्यात आलं की आता तुला शिक्षा झालेली आहे आणि तुला ती शिक्षा भोगावी लागणार आहे तेव्हा तो जेलमध्ये बसून एक पत्र तिकडच्या सुप्रीम कोर्ट जजेसना लिहितो की मला रिप्रेझेंटेशन करण्याची मला संधी मिळालेली नाही त्याच्यामुळे मला ही शिक्षा मान्य नाही। आणि तेव्हा 1963 सुप्रीम कोर्ट जज युनायटेड स्टेट्सचे ते कन्सिडर करतात आणि मग ह्या ही जी पूर्ण ट्रायल झालेली असते त्याला शिक्षा सुप्रीम कोर्टापर्यंत कन्फर्म झालेली असते तरीसुद्धा ती पूर्ण ट्रायल रद्द करून त्याला वकील देण्याचा अधिकार दिला जातो आणि वकील देऊन त्याची केस फ्रेश ट्रायल त्याची घेतली जाते आणि तेव्हा जेव्हा त्याची केस एक वकील चालवतात तेव्हा त्याची सुटका होते आणि त्याला ॲक्विट करण्यात येतं दोषमुक्त करण्यात येतो। मग हा जो राईट आहे की त्याला लिगल रिप्रेझेंटेशन करण्यासाठीचा वकील मिळण्याचा जो राईट आहे हा सुद्धा ह्युमन राईटमध्ये येतो। आपल्याला माहिती असेल नसेल पण प्रत्येक कोणालाही जर पोलिसांनी इन्क्वायरीसाठीसुद्धा जर बोलवलेलं असेल पोलीस स्टेशनमध्ये तर त्यांना आपल्या ओळखीच्या वकिलांना अधिकार आहे त्यांचा की ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात माहिती घेऊ शकतात आणि त्यानंतरच ते आपलं मत जे काही आहे ते पोलिसांसमोर व्यक्त करू शकतात। तसेच ती जर संधी त्यांना मिळालेली नसेल आणि त्यांच्याकडे इतकी म्हणजे लीगल इन्कम क्रायटेरिया आहे की इन्कममध्ये त्यांना तेवढे पैसे नसतील की जे एक लॉयर अपॉइंट करू शकतात तर ते
त्यांना विधी सेवा प्राधिकरणातर्फे फ्री लॉयर मिळण्याची सुविधासुद्धा हा त्यांचा सुद्धा बेसिक राईट आहे की ज्याच्यामध्ये त्यांना फ्री लॉयरसुद्धा मिळू शकतो, त्यांची पूर्ण केस चालेपर्यंत त्यांना फ्री लॉयर मिळू शकतो. मग अशा पद्धतीमध्ये हे जे काही श्वासागणिक आपले जे राईट्स उत्पन्न होत आहेत हे सगळे ह्युमन राईट्समध्ये येतात, आणि त्याचं उल्लंघन झालं तर पुढे काय. आता आपण इतक्या वेळेस जी काही चर्चा केलेली आहे ते फक्त इतकंपर्यंतच आपण चर्चा करतो आहे की काय ह्युमन राईट्स आहे आणि आपलं त्याचं उल्लंघन झालं तर काय करायचं आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल, काय करावं लागेल, आपले राईट्सचं प्रोटेक्शन कशा पद्धतीने होईल हे कोणालाच माहीत नसतं. आणि मग मला पॉल्युशन फ्री जो राईट आहे वावरण्याचा किंवा श्वास घेण्याचा तो माझा व्हायोलेट झाला तर मी काय केलं पाहिजे. तर आपल्याकडे डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी विधी सेवा प्राधिकरण ही एक इन्स्टिट्यूट आहे, संस्था आहे, जिथे आपल्याकडे सगळ्या राईट्सचं फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला जे ॲडव्हाइस देण्याचं काम आहे ते केलं जातं. तसेच जी काही पुढची प्रोसेस असते, कोर्टात जायचं आहे, सुप्रीम कोर्टात जायचं आहे, हायकोर्टात जायचं आहे, डिस्ट्रिक्ट कोर्टात एखादी केस चालवायची आहे, तर त्याच्या संदर्भातलं नॉलेज दिलं जातं. तसंच आपला काही क्रायटेरिया आहे की ज्याच्यामध्ये स्त्रियांना सुप्रीम कोर्टापर्यंतची केससुद्धा फ्री ऑफ कॉस्ट लढता येते. फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे त्यांच्या केसचा सर्व काही खर्च जे आहे ते विधी सेवा प्राधिकरण करतं आणि सुप्रीम कोर्टापर्यंतचा त्यांचा बेस्ट ऑफ द बेस्ट लॉयर देऊन त्यांची केस चालवण्यासाठी फ्रीमध्ये आपल्याकडे सुविधा दिलेल्या असतात. तसेच SC ST कास्टमधला जर कोणी असेल त्यालाही अशा फ्री सुविधा दिलेल्या असतात. ओल्ड एजेड पर्सन्स येतात, त्याच्यामध्ये लेडीज येतात, तसेच मुलं, लहान मुलं येतात, तर असे. आणि इन्कम ग्रुप काही ठरवून दिलेला आहे, सुप्रीम कोर्टातला असेल तर 5 लाखापर्यंतचा आहे, खालच्या कोर्टातला 3 लाखापर्यंत आहे, तर असा इन्कम क्रायटेरिया दिलेला आहे की त्या इन्कमच्या खाली जर एखाद्याचं उत्पन्न असेल तर त्याला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करत असतं. आणि मग अशा प्रकारच्या सर्व्हिसेस देत असताना कोणालाही कुठलाही जर प्रॉब्लेम आला असेल, मग तो ह्युमन राईट्स व्हायोलेशनचा असेल किंवा इतर कुठलाही प्रॉब्लेम असेल, मनोधैर्य योजना आहेत आपल्याकडे, व्हिक्टिम कंपेन्सेशन स्कीम आहेत. मागच्याच 2-3 महिन्यामध्ये आपल्याकडे अशा तक्रारी आलेल्या होत्या की पोलिसांनी 2 व्यक्तींना विनाकारण पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलेलं होतं आणि कुठलंही कारण नव्हतं, त्यांच्यावरती कोणतीही केस नव्हती. मी आता त्यांची नावं आणि डिटेल्स इथे कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे सांगू इच्छित नाही, पण त्यांना तिथे डांबून ठेवलेलं होतं आणि त्याचा तसा एक अर्ज फक्त आपल्याकडे आला, माहिती आपल्याकडे कॉन्फिडेन्शियल आली की या व्यक्तींविरुद्ध कुठलीही केस नसताना त्यांना तिथे डांबून ठेवलेलं आहे. तर आपण त्यांना रिलीज करण्यासाठीचे प्रयत्न केले आणि त्यांना तात्काळ रिलीज करण्यात आलं. तर अशा पद्धतीचं काम आपण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे करत असतो आणि हे सगळे तुमचे राईट्स प्रोटेक्ट करण्यासाठी आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठीच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे काम करत असतं. आपण नेहमी बघितलेला जज जो असतो, आपल्या संकल्पनेतला जज जो असतो, तो फक्त हा कोर्टात बसून न्याय देताना आपण पाहिलेला आहे. कोर्टात ऑर्डर करताना आपण पाहतो किंवा जे काही मूव्हीजमध्ये दाखवलं जातं की जजची एक सिस्टम असते आणि तो कशा पद्धतीने काम करत असतो, पण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामध्ये सुद्धा मी ॲज अ सेक्रेटरी म्हणून काम करत असले तरी एका जजची नियुक्ती ॲज अ सेक्रेटरी म्हणून केलेलं आहे. कारण जे काही तुमचे ह्युमन राईट्स असतील किंवा इतर राईट्स व्हायोलेट होत आहेत, गव्हर्नमेंट बॉडीजचं काम असतं की आपल्याला ज्या काही सर्व्हिसेस आहेत ते प्रोव्हाइड करण्याचं काम हे गव्हर्नमेंट बॉडीजचं असतं आणि ते त्यांच्या ड्युटीज व्यवस्थित परफॉर्म करत नसतील तर आपल्याला त्यांच्याकडून त्या परफॉर्म करून घेणं हे आवश्यक असतं आणि त्याच्यासाठीच आपण काम करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला कोणताही जर राईट्स व्हायोलेशन होत असेल किंवा आपल्या नॉलेजमध्ये येत असेल की कोणाचंही व्हायोलेशन झालेलं आहे, तर अशा कुठल्याही व्यक्तीबद्दल कोणत्याही कसल्याही प्रकारची तक्रार तालुका लेवलपासून ते सुप्रीम कोर्ट लेवलपर्यंत असेल तर तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधू शकता आणि इथे आल्यानंतर तुमच्या सगळ्या राईट्सचं प्रोटेक्शन हे केलं जाईल, एवढी मी ग्वाही देते आणि थांबते. थँक्यू. थँक्यू सो मच मॅडम, आपण खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. आपण जरूर या सगळ्या संधीचा आणि या सगळ्या गोष्टींचा पर्यायानं लाभ घ्याल अशी एक इथे आशा आहे. यानंतर मी माननीय जटाळे साहेबांना विनंती करते की आपण मार्गदर्शन करावं सर थोडक्यात. मी आपले काही अनुभव आपल्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करतो. सचिन तेंडुलकर आले, बॅटिंग केली आणि वर्ल्ड कप जिंकून गेले. आसिम सरोदे साहेब, माझं पूर्ण भाषण त्यांनी हायजॅक केलं, म्हणजे अपहरण केलं. आता ते असते तर बरं झालं असतं, पण इथे नाहीत, काही हरकत नाही. त्यामुळं माझं खूप काम कमी झालं. दुःखाची गोष्ट म्हणजे मला पुन्हा एकदा न्यायाधीश व्हायचा अनुभव आला. जे काम मी 30 वर्ष फक्त ऐकायचं करत होतो ते काम मी 1.5 तासापासून इथे करत आलो. मला वाटलं की माझी न्यायाधीश पदावरून सुटका होईल, पण तसं काही झालं नाही. आपल्यासारखं मलाही बोलावं वाटते.
संधी मिळत नाही. जेव्हा वकिली सुरू केली 86 मध्ये तेव्हा आमचे सिनियर बोलू द्यायचे नाही, तुला येत नाही, तू तारीखान जमत नाही, ठीक आहे. कोर्टापुढे गेलो, न्यायाधीश म्हणायचे तुला काय येते, हे पुस्तक वाचलं का, ते पुस्तक वाचलं का, अभ्यास करून येत नाही आणि उगीच येता इथे बोलायचं नाही. लग्न झालेलं नवीन नवीन, एक दोन वर्ष गेले मजेत, बोलायचं नाही. हसायची गोष्ट नाही, अनुभवाची गोष्ट आहे, आपल्या सगळ्या अनुभवात येत असेल. हळूहळू मुलं झाले, मुलं बोलू देत नव्हते, एवढ्यावर नाही थांबलं. मुलांचे लग्न झाले, मुलीचं लग्न झालं, नातूसुद्धा बोलू देत नाहीत. आता तुम्ही याला काय म्हणणार? आणि आता तर कुचेकर साहेबाची पूर्ण टीम आपल्याला बोलू देत नाही. मी तर ॲक्च्युली असोसलो होतो की बाबा माझा नंबर लागते की नाही भाषणाला, एवढे मोठे व्यासपीठावर महान सदस्य आहेत, आपल्याला लागते की नाही, पण शेवटी एकदाचा नंबर लागला. सरोदे साहेबांनी एक विषय मांडला, कारण माझं भाषण त्यांनी हायजॅक केल्यामुळं मला ते थोडं अध्यक्ष म्हणून थोडंसं बोलावं लागेल. मला तर धक्काच लागला जेव्हा ते म्हणाले की इथल्या काही विद्यापीठामध्ये, इथल्या काही कॉलेजेसमध्ये ह्युमन राईट हा विषय घेतल्या जात नाही, शिकवल्या जात नाही, आणि हा एक पॉलिटिकल स्टंट आहे, कॉन्स्पिरसी आहे. हा तर मला धक्काच लागला. आय रिअली डोंट नो, कारण मी लॉ कॉलेजचा विद्यार्थी आहे 80 ते 83 आणि विद्यापीठाचा विद्यार्थी आहे 84 ते 85. आणि माझ्या माहितीनुसार 1984 फर्स्ट टाईम ह्युमन राईट आणि वर्ल्ड ऑर्डर हा LLM करता जो विषय आला त्याचा मी पहिला विद्यार्थी आहे. आणि जेव्हा एवढं सगळं या एवढ्या विषयामध्ये आंतरराष्ट्रीय ह्युमन राईट आणि वर्ल्ड ऑर्डर या विषयामध्ये जेव्हा आम्ही अभ्यास केला आणि वकिली व्यवसाय करण्याकरता गेलो, आमचं दुर्दैव आहे की आमचे पॅरेंट्स सज्जन होते, आमचं दुर्दैव आहे की आमचे सिनियर सज्जन होते, आमचं दुर्दैव होतं की आमचं कॉलेज सज्जन होतं, महान व्यक्तींचं होतं, त्यामुळे आम्हाला वकिली करणं फार अवघड होतं. मी जेव्हा पहिल्यांदा कोर्टामध्ये गेलो आमच्या सिनियरबरोबर, तेव्हा दुसरे आमचे एक वकील लोक त्या बेंच क्लर्ककडे गेले आणि त्याला म्हटले की मला तारीख पाहिजे, आणि त्याला हळूच ही 1988 गोष्ट असेल, 5 रुपयाची नोट दिली. आणि मला एक मोठा धक्काच बसला, एवढा धक्का बसला की यू कॅनॉट इमॅजिन. 5 रुपयाची नोट धडधडीत कोर्टामध्ये दिली. आणि मग मी आमच्या सिनियरला, बाय चान्स सिनियर वॉज जंटलमॅन, आणि मी त्याला म्हणालो सर एक व्हॉट इज दिस, कारण आपण खूप मोठे मोठ्या ठिकाणून शिकून आलो होतो ना. आणि म्हटलं साठे साहेब आमचे प्राध्यापक होते, अग्रवाल साहेबचे प्राध्यापक होते, त्यागी साहेबचे प्राध्यापक होते, आणि जेव्हा 5 रुपयाची नोट दिली त्यावेळेस मला धक्काच लागला. आमचे सिनियर म्हणले अरे दुर्लक्ष करून जा, नॉट टू वरी. आणि असं करत करत मी 2-3 वर्ष कशी तरी तिथे काढली, प्राध्यापक व्यवसायही केला तिथे तसंच. आणि नंतर सरोदे साहेबांनी, मानुसकर साहेबांनी एक विषय काढला की त्यांच्या वेळेस सुचिता पाटील नावाची, सुमिती पाटील नावाची MPSCला एक सदस्य होत्या, ॲक्च्युली ते अध्यक्ष होते त्यावेळेस. आणि मी 90 इंटरव्ह्यूला गेलो मॅजिस्ट्रेटच्या, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास या पदाच्या, त्यावेळेस जस्टिस कुरुडकर इंटरव्ह्यूला एक्सपर्ट म्हणून होते आणि शिंदे साहेब होते, ते तिघांचा बेंच होता. आणि मग मी इंटरव्ह्यूला गेलो, इंटरव्ह्यूला गेल्यानंतर मग त्यांनी मला विचारलं अरे म्हणजे तुम्ही तर सगळं करता, वर्तमानपत्रामध्ये लिहिता, बऱ्याच संस्था आहेत, प्राध्यापक आहात, कशाला इकडे येत आहे तुम्ही? यू बिलीव मी, त्यांना जे सांगितलं मी तेच तुम्हाला सांगतो. सर म्हणलं एवढा भ्रष्टाचार नांदेडच्या कोर्टामध्ये आहे, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टार्ट प्रॅक्टिस आणि गो हॅड विथ इट. आणि ते तिघही मोठ्याने हसले. कल्पना करा ही गोष्ट 1990 तर आज काय पोझिशन असेल. आणि मग एवढा एकच प्रश्न त्यांनी मला विचारला आणि मग बाकी काही विचारलं नाही, मी माझं बॅग गेलो आणि सरप्राइझिंगली आय रिसिव्ह लेटर, बिलीव मी की भाई तुमची अपॉइंटमेंट झालेली आहे.
अशा प्रकारे मी न्यायव्यवस्थेमध्ये आलो, 30 वर्ष फक्त ऐकण्याचं काम करत आलो, नाटक करायचं कधी कधी काम करत आलो, वकिलांना सहन करायचं कधी कधी काम करत आलो, पण बोलायचा काही मला चान्स मिळाला नाही. म्हणलं आता आपल्याला चान्स मिळेल आणि त्या चान्सची वाट बघत मी आज आपल्यासमोर आहे. खरं म्हणजे मित्रांनो, आपण सगळे पॉवर स्टेशन आहोत, पॉवर हाऊस आहोत, आपण सगळे सिंह आहोत. एव्हरीबडी सिटिंग इन दिस ऑडिटोरियम इज अ बिग पॉवर स्टेशन. फक्त आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे आणि जर आपल्याला जाणीव झाली तर वी कॅन मेक अ चेंज. कसं? दृष्टांत दिला म्हणजे सोपं जाते. एक सिंहाचा छावा जंगलामध्ये शेळ्याबरोबर वाढला. नॅचरली शेळ्यासारखंच करायला लागला आणि तो डरकाळी फोडायच्याऐवजी बॅ बॅ असं करायला लागला. एक सिंह आला आणि त्याने पाहिलं, अरे या शेळ्यामध्ये हा आपला छावा कसा काय जातो. मग त्याला थोडंसं वाईट वाटलं, अरे हा छावा आणि आपल्या शेळ्यामध्ये कसा पळाला. आणि सिंहाने डरकाळी मारली की सगळ्या शेळ्या पळून जायच्या आणि हाही त्यांच्याबरोबर पळून जायचा. मग त्या सिंहाला वाटलं, नाही दिस इज व्हेरी बॅड, ही इज फ्रॉम अवर कम्युनिटी, सो वी शूड टीच हिम. मग त्याने काय केलं, त्या सिंह आपल्या छावाला एका दिवशी पकडलं आणि कानाला धरलं. अरे म्हटलं, तू शिळी नाहीस, तू या जंगलाचा राजा आहेस, तू सिंह आहेस, तू असं का पळतो. त्या उब्या अभ्यास करायला लागलं ते कारटं. मग त्यांनी काय केलं, त्या याला आणलं एका विहिरीजवळ आणलं आणि विहिरीजवळून त्याला त्याची छाया दाखवली, बघ तू कोण आहेस. मग तेव्हा त्या छावाला कळलं की भावा मी सिंह आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे की भाई आपण कोण आहोत. आपण प्रत्येकजण इथे बसल्या ऑडिटोरियममध्ये एक पॉवर स्टेशन आहे आणि ती जाणीव जर झाली या कार्यक्रमाच्या निमित्ताने तर मला वाटतं आपण बरंच काही साध्य केलं आहे. मित्रांनो, बरंच काही बोलण्यासारखं आणि मी थोडक्यात बोलणार आहे, मला माहीत नाही वेळ आहे की नाही, मला माहीत नाही, आय डोंट नो. हां, कारण त्यांचे म्हणाले ते खूप कमी आहे. हाही एक प्रकारचा कौटुंब हक्कावरती माझ्या गदा आणण्यासारखा आहे. तरी मी थोडक्यात मी आवरण्याचा प्रयत्न करतो, कारण मी प्रयत्न केले आहेत ना, कारण मी मानवी हक्काचा, कारण आता मी तुम्हाला आधीच म्हटलं की मी माझं LM मानवी हक्कामध्ये झालेलं आहे. अच्छा, ओके. तर हां, थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की सर, मानवी हक्क ही संकल्पना जी आहे ती फार पुरातन आहे. सरोदे साहेबांनी त्याचा पूर्ण आढावा घेतलेलाही आहे. भारतामध्ये तर गौतम बुद्ध घ्या, महाभारत घ्या, रामायण घ्या, बसवेश्वर 12व्या शतकात घ्या, 13व्या शतकात तर मागणा कार्ट आलेली आहे. आणि मग भारतीय राज्यघटना आपली 1948 आपण स्वीकृत केली आहे. भारतीय राजघटनेवरती भारतीय राज्यघटना ही मी स्वतःही आपली गीता समजतो आणि त्या गीत केशवानंद भारतीचं जो न्यायनिवाडा आहे तो त्या गीतेवरचं मी भाष्य समजतो. जसं टिळकांचं गीतेवरचं भाष्य आहे ते केशवानंद भारती, आपल्या इथले जे सुशिक्षित आहे सर्व जे, त्यांनी केशवानंद भारती कमीत कमी बघावं तरी जजमेंट, शेकडो पेचं जजमेंट आहे. तर ते जर आपण न्यायनिवाडा जर बघितला तर आपल्या आसपासचे आपल्या भारतातले सर्व काही प्रश्न सुटून जातील असं मला वाटते. आणि त्यानंतर आपल्याला याची जाणीव होणे करण्याकरता आपण छावा आहोत याची करण्याकरता 1948 आपण घटना घेतली. घटनेमध्ये आपण स्पष्टपणे उल्लेख केला की एव्हरीबडी हॅज राईट टू लाईफ. मी फक्त 2 गोष्टी सांगतो जाता जाता. केशवानंद भारतीमध्ये असं म्हटलं की भारतीय राज्यघटना तुम्हाला बदलता येते, अमेंडमेंट करता येते, पण तुम्हाला फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकाराला टच करता येणार नाही. ती एक लक्ष्मण रेषा आहे. तुम्ही काही करा, कायदे मंडळाला सांगितलं की तुम्ही काही करा, पण मूलभूत अधिकाराला टच करू नका. आणि मूलभूत अधिकार हे असे वर्डिंग आहेत, मला तर गीतेसारखे जेव्हा जेव्हा मी बोर होतो, जेव्हा जेव्हा मला असं वाटते काहीतरी वाचावं, तेव्हा मी आर्टिकल राज्यघटनेमधला Article 14 आणि Article 21 असं असतो. Article 14 काय म्हणते, स्टेट शॅल नॉट डिनाय इक्वालिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन टू लॉ टू एनी पर्सन. Article 14 असं म्हणते, स्टेट शॅल नॉट डिनाय, म्हणजे हे जे मानव अधिकाराचं जे उल्लंघन होते ते जास्त कुणाकडून होते, हे जास्त शासनाकडूनच होते. मग ते राज्यसभा असेल, लोकसभा असेल, शासन असेल, कलेक्टर असेल, न्यायालय असेल, पोलीस यंत्रणा असेल, त्यांच्याकडूनच होते. आणि हे जे मूलभूत अधिकाराचं जे मूलभूत अधिकार जे एनश्राईन केलेले आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये, ते एनश्राईन केलेले मूलभूत अधिकार हे काय सांगतात, डायरेक्शन देतात, स्टेट शॅल नॉट डिनाय इट, म्हणजे त्यांच्यावरती बंधनकारक आहे. शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन, एनी पर्सन म्हणजे कोण आला,
त्याच्यामध्ये सर्व आले, मग त्याच्यामध्ये व्यक्ती आली, कंपनी आली, बाहेरचा नागरिक इथे आला, जो इथे आला ते तोसुद्धा आला. तर अशा प्रकारचं एवढं व्यापक असं स्वरूप आहे आर्टिकल 14 आणि आर्टिकल 21 काय म्हणते, स्टेट शाल नॉट डिनाय राईट टू लाईफ एक्सेप्ट ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ. म्हणजे आपल्याला एवढी गॅरंटी दिलेली आहे की स्टेटनं काय योग्य कायदा केल्याशिवाय, कायद्याव्यतिरिक्त कुणाच्याही जीवन स्वातंत्र्य हरवून घेता येणार नाही. आता प्रश्न असा आहे की आपल्याकडे कायदे भरपूर आहेत, कायद्याची काही कमी नाही, पण आपल्याकडे कुचेकर साहेबासारख्या संस्था, कुचेकर साहेबासारख्या चालणाऱ्या संस्था कमी आहेत, अंमलबजावणी शून्य आहे. त्यामुळे आपल्याला जोर कुठं द्यावं लागेल, अंमलबजावणी द्यावं लागेल. आणि मानवी हक्काचं जे उल्लंघन होते आपण जे आत्तापर्यंत बघितलं वक्त्यांकडून, ते उल्लंघन का होते याच्या मूळ प्रश्नावर जावं लागेल. तुम्ही म्हणाल की हा गहन प्रश्न आहे सोडून द्या, नाही, मानवी हक्काचं उल्लंघन होण्याचे 4-5 जे प्रमुख कारणं आहेत त्या प्रश्नाकडे जावं लागेल. मग ती लोकसंख्या असेल, गरिबी असेल, दारिद्र्य असेल, भ्रष्टाचार असेल, विषमता असेल, काही संसाधनाचं जे कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे ते काही व्यक्तींच्या हातामध्ये असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. आपण जर उगीच म्हणलं की मानवी संसाधन हे एकच कारण आहे, तसं नाही होणार. आणि आपल्याला काय वरवरचं दिसते आता, या बहुतेक आता मी प्राधिकरणाचा, पोलीस प्राधिकरणाचा अध्यक्ष असल्यामुळे कदाचित मला आपली अपेक्षा असेल की मी त्या कारणावरून बोलावं, बरोबर आहे, काय हरकत नाही, त्या कारणावर बोलायला काही हरकत नाही, त्या विषयाच्या अनुषंगानं बोलायला काही हरकत नाही, पण तो विषय फार छोटा आहे माझ्या दृष्टीनं. कारण आपल्याकडे एवढे मोठे मोठे विषय पडलेत, मानवी हक्काचं जसं सहोदय साहेबांनी विश्लेषण करून दिलं ते फार महत्त्वाचं आहे. पोलिसांच्या बाबतीत आता मी जर नाही सांगितलं ते बरोबर होणार नाही. पोलिसांच्या बाबतीत आपलं मानवी हक्कांचं उल्लंघन होते, बरोबर आहे. आणि जसं मी म्हटलं की जिथे जिथे सत्ता आहे, जिथे जिथे सत्ता आहे तिथे तिथे करप्शन आहे, जिथे जिथे सत्ता आहे तिथे अंकुश असायलाच हवा. मग ते न्यायालय असेल, पोलीस यंत्रणा असेल, किंवा मग कलेक्टरचं ऑफिस असेल, किंवा पोलीस DSP ऑफिस असेल, IG ऑफिस असेल, जिथे जिथे सत्ता आहे तिथे तिथे भ्रष्टाचार आहे आणि मानव अधिकारांचं उल्लंघन होणं हे क्रमप्राप्त आहे. या अनुषंगानं, कारण त्यांच्या माझ्या आपल्या कार्यकर्त्या माझ्याकडे बघतच आहेत की बाबा मी केव्हा संपवतो, कारण हे बोलणंसुद्धा मला स्वातंत्र्य असायला हवं, कारण तुम्हाला कळायला हवं. तर त्यामुळं मी थोडं शॉर्टमध्ये घ्यायचा प्रयत्न करतो. आणि दुसरी गोष्ट एकच शेवटी मी जाता जाता एक सांगतो, दृष्टांत सांगणं आवश्यक आहे कारण त्यानुसार आपल्याकडे कुचेकर साहेबांच्या टीमला थोडंसं आपल्या बहुतेकांनी महात्मा गांधीचे बरेच पुस्तकं वाचले असतील, मोठ्या व्यक्तींचं सांगितल्यामुळे थोडंसं बरं असते. ते महात्मा गांधी साबरमती आश्रमाजवळून बहुतेकांनी पाहिलं असेल, फिरायला जात होते दररोज, आणि फिरायला जात असताना बरेच लोक भेटायचे, नमस्कार चमत्कार व्हायचा त्यांचा, आणि त्यांच्या कुठेतरी पुस्तकामध्ये आहे. राईटली रॉंगली मी त्यांचा भक्त आहे. तर एका स्त्रीनं विचारलं, महिलेनं विचारलं की तर आपण म्हणता की भाई मीठ खाऊ नये, मीठ खाऊ नये असं आपण नेहमी म्हणता. माझा मुलगा 12-13 वर्षाचा आहे आणि तो खूप मीठ खातो, तर तुम्ही त्याला सांगा की भाई मीठ खाऊ नको म्हणून. कारण तुम्ही कल्पना करा, 1940 काळ, त्याच्या पूर्वीचा काळ, महात्मा गांधीची काय करिश्मा असेल, त्यांचे काय वलय असतील ते, आता तर आपल्याला काही दिसत नाही. तर ते महात्मा गांधी म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही. आणि मग असंच ते येत राहिले, जात राहिले, ती महिला विचारी महात्मा गांधी यायच्या वेळेस वाट बघायची त्यांच्या घराजवळ की महात्मा गांधी आज येतील आणि म्हणतील की बाबा मीठ खाणं बंद कर, चांगल्या आरोग्याला अपायकारक आहे, पण ते काय म्हणायला तयार नाही. असं 3 महिने झालं आणि 3 महिन्यानंतर महात्मा गांधी त्या आले, त्या मुलाला जवळ घेतलं, बसवलं आणि म्हटले बाबा रे मीठ खाणं हे खरोखरच वाईट आहे आणि तुमच्या त्या की टू हेल्थमध्ये आहे, तर तू मीठ खाऊ नको आणि याच्यानंतर मीठ खाणं बंद कर. महात्मा गांधीने ऐकलं आणि त्याने शपथ घेतली आणि मीठ खाणं बंद केलं, इश्यू संपला. त्या महिलेनं, मातेनं विचारलं महात्मा गांधीला, तुम्ही एवढे महान आहात, हे जर तुम्ही 3 वर्षापूर्वी सांगितलं असतं तर कदाचित, त्याचं 3 महिन्यापूर्वी सांगितलं असतं तर कदाचित 3 महिन्यांनी ज्याची जी शारीरिक हानी झाली आहे ती मिटली असती. तर यावर महात्मा गांधीने काय उत्तर दिलं असेल तुम्ही 1 मिनिटात कल्पना करा.
गांधीजी म्हणाले, 3 महिन्यापूर्वीपर्यंत मी देखील खूप मीठ खात होतो. मी एवढं मीठ खात होतो, मला त्याला सांगायचा काहीही अधिकार नव्हता. 3 महिन्यापूर्वीपासून मीठ खाणं मी बंद केलं आणि मला तो अधिकार प्राप्त झाला, म्हणून मी त्याला आज सांगत आहे. पॉईंट असा होता त्याच्यामध्ये, पॉईंट असा आहे कुचेकर साहेबांच्या टीमला मला सांगायचा की व्हाय पीपल फॉलोड महात्मा गांधी, व्हाय पीपल फॉलोड पंडित जवाहरलाल नेहरू, व्हाय पीपल फॉलो गोखले, व्हाय पीपल फॉलो दिस बिग लीडर्स विच वी हॅव हॅड. त्याचं आपण कारण जरा समजून घ्यायला पाहिजे, कुचेकर साहेबाच्या टीमनेही समजून घ्यायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की त्यांच्या टीचिंगमध्ये आणि प्रॅक्टिसमध्ये कमीत कमी अंतर होतं. व्हॉट दे टॉट दे प्रीच्ड, त्यांनी जे बोलले ते केले आणि जे बोलले ते लोकांनी ऐकलं. तसं झालं तर मला वाटते सुजलाम सुफलाम होईल आणि मग आपल्या कार्यक्रमाचा सार्थक झाला असं वाटेल. थोडा वेळ का होईना, कुचेकर साहेबाच्या टीमनी मला वेळ दिला आणि माझा बऱ्याच दिवसाचा बऱ्याच वेळेचा उपवास बोलण्याचा सोडल्या गेला, त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानतो. आपली आपण कारण अध्यक्षाचं भाषण म्हणजे मोठी प्रॉब्लेम असते तो, ज्यामध्ये काय असते एक फायदाही असतो की सगळ्यांनी जे सांगितलं त्याचं संकलन करायचं आणि सोडून द्यायचं, काय अभ्यास करायची गरज नसते. आणि असे असते की त्याला जास्त कोणी लक्ष देत नाही, काहीतरी आपल्या कामामध्ये असतात, फोनवर असतात, बोलत असतात आणि आपण काय बोललो हेही त्यांना कळत नाही आणि त्यांना कळून घ्यायची इच्छा पण नसते. झालं ऐकलेलं असते, स्टॅमिना गेलो असतो, जेवायची वेळ झाली असते, कार्यक्रमाची वेळ झाली असते, त्यामुळे तो एक फायदा आहे. मी काय बोललो, तुम्ही काय ऐकलं, काहीच कळत नाही. तर या अनुषंगाने मी आपले आभार मानतो कारण आपण एवढं शांतपणे, आपलं कोणीच ऐकत नाही यावेळेस, तुम्हाला नाईलाजानं का होईना माझं ऐकावं लागलं आणि आपण ऐकला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्याचे पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद. जटाळेसाहेब, आम्ही तुमचे मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की तुमचं खरं तर भाषण जास्त वेळ आम्हाला ऐकायला मिळालं असतं तर खूप आनंद झाला असता. कुचेकर सरांना विनंती आहे की पुढच्या वेळेस जास्त वेळ आपण त्यांना द्यावा, हरकत नाही. कारण कसं आहे, पुढे आपल्याला पुरस्कार द्यायचे आहेत. सर्व पुरस्कारार्थी संस्था आणि सगळे आमचे मान्यवर पुरस्कारार्थी इथे आलेले आहेत, तेव्हा अजिबात वेळ न दवडता मी लगेचच पुरस्कारार्थींचं इथे आपण सन्मान सुरू करूयात. सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्यासमोर व्यासपीठावरती असलेले प्रोफेसर डॉक्टर संजय बी चोरड्या यांच्याविषयी आपण माहिती बघू आणि मग त्यांना पुरस्कार प्रदान करूयात. संजय चोरड्या सरांची माहिती लावा. जागतिक स्तरावर प्रख्यात शिक्षणतज्ञ, जागतिक प्रशिक्षक, उद्योग आणि व्यवस्थापन व्यावसायिक, दूरदृष्टी असलेले आणि समाजातील सर्व स्तरातील सर्वांना परवडणाऱ्या शुल्कात दर्जेदार शिक्षण देण्याची दृष्टी ठेवून शिक्षणाचा वसा घेतलेले व्यक्तिमत्व, ज्ञानवर्धक आरोग्यदायी शैक्षणिक वातावरणात विविध उद्योगांशी जोडलेले आणि तंत्रज्ञान प्रकल्पांचे नेतृत्व करणारे भारतीय टेक मॅग्नेट म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या दूरदृष्टीने ध्येयवेळे होऊन ते नाविन्यपूर्ण शिक्षणात जागतिक दर्जाचे उत्कृष्ट केंद्र यशस्वीपणे स्थापित करत आणि चालवत पाश्चात्य दृष्टिकोनासह सर्वोत्तम भारतीय संविधानांचा मेळ घालत त्यांनी त्यांच्या सूर्यदत्ता शैक्षणिक संस्थेची ओळख निर्माण केली. समकालीन शिक्षण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च दर्जाच्या संशोधनाचे नेतृत्व करणे, तसेच उद्योग आणि समाजाच्या सतत बदलत्या गरजा पूर्ण करणारे तज्ज्ञ प्रशिक्षक आणि सल्लागार सेवा प्रदान करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याबरोबरच देश घडविणारी युवा पिढी ते निर्माण करत आहेत. त्यांच्या कार्याला अनेक संस्था आणि शासनाने अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या या सेवेला राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि प्रगतीसाठी त्यांच्या कामाची तळमळ आणि प्रामाणिकपणाला, तसेच गुणवत्तापूर्ण कर्तृत्वाच्या सन्मानाप्रती मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने त्यांना मानव अधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. मी कुचेकर सरांना आणि जटाळे सरांना विनंती करेन की आपण चोरडिया सरांना सन्मानित करावं. सर्व पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना विनंती आहे की नंतर आपण थांबावं, आपण एक ग्रुप फोटो घेणार आहोत. सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून देशात आणि विदेशात हजारो विद्यार्थ्यांना घडवलं आहे असे चोरडिया सर यांना सन्मानित करताना खरोखर आपल्याला अभिमान वाटतोय. जसं म्हणतात, बस नाम ही काफी आहे, त्याप्रमाणे चोरडिया सरांचं काम आहे. सर, मी सरांना विनंती करते की सर आपण एक वन लाईन शुभेच्छा द्यावी फक्त. नमस्कार. सर्वप्रथम मी या मानवाधिकार पुरस्कार प्रदान सोहळ्या ज्याने आयोजित केला त्यांचे मनापासून आभार मानतो. माझी निवड केली, मला सन्मानित केलं, त्याबद्दल मी आपलं आयुष्यभर ऋणी राहील.
ह्या कामाकरता मी जर काही करू शकलो, कारण आज सर्व दिग्गजांनी सांगितलं की आपण फक्त बोलतो आणि करत नाही. मॅडमनी पण सांगितलं की भाषण होतात, इथे सगळे जमा होतात आणि तिथून आपापल्या कामाला सुरू होतं, हे खरं आहे. पण आता ह्याच्यावर आपल्याला काहीतरी मात केली पाहिजे, काहीतरी तोडगा काढला पाहिजे. आणि का नाही आपण असे पुस्तकं, म्हणजे माझ्यातर्फे मी 100 पुस्तकं आज घेऊ इच्छितो, आमच्या लायब्ररीमध्ये ठेवतो आणि लॉच्या मुलांना देतो. आणि मला असं वाटतं की आपल्यासारख्यांचे सेशन्स मे बी व्हिडिओ रेकॉर्डेड असतील किंवा फिजिकल मोडमध्ये, मॅडम जर आपण आला आणि कॉलेजमध्ये, कारण की कुठलीही गोष्ट आत्ता आपण एखादी सुरू केली तर ती कन्सिस्टंटली जोपर्यंत कोणी फॉलो करत नाही, आणि जेवढे हे आपण ह्युमन राईट्सचे कायदे आहेत ते पुस्तकामध्ये आहेत, फिजिकल याच्याकरता आहेत, पण अशा बऱ्याचशा ऑनलाईन इन्फॉर्मेशन अवेलेबल आहेत त्याच्याकरता काही कायदा नाही आहे, त्याच्यावर काय कंट्रोल करणार आपण. तर याचा एक देखील एक विचार झाला पाहिजे. आणि निश्चितच उच्च लेवलला याच्यावर काही विचार सरकारच्या लेवलला ते करत असतील, पण आपण देखील याच्या संदर्भात काहीतरी जर मार्गदर्शन केलं आहे, कारण मुलांच्या हातातला मोबाईल त्याच्याकडनं घेऊ शकत नाही, संध्याकाळनंतर त्याच्या हातात असतो, तो रूममध्ये असतो, आणि सेम मुलींचं देखील आहे. तिथले कुठले अधिकाराचे आता मी बरेचसे वाचत होतो आणि आपण पण हे सर्व सांगितले, त्याच्याकरता कुठला नियमच नाही आहे. आपण आता म्हणलो की आपला घरापासून सुरुवात होते ती ठीक आहे, आणि त्याच्याकरता हा कायदा आपल्याला ते माहिती पाहिजे, पाळला गेला पाहिजे, पण डिजिटलकरता कुठलाच कायदा आहे का याची मला कल्पना नाही. आणि आजच्या सर्व स्पीचेसमध्ये याच्याबद्दल काही बोलणंही झालेलं नाही आहे, तर याचा जरूर विचार करावा, कारण तो जास्त घातक आहे. हे तर माहिती आहे, काही प्रमाणात पाळलं जातं आहे, काही प्रमाणात पाळलं जात नाही आहे, नोईंगली किंवा अननोईंगली होतं आहे, पण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि ते टेक्नॉलॉजिकल एक्सप्लोजन एवढं मोठ्या प्रमाणावर होऊन राहिलेलं आहे की ज्याच्यावर कोणाचाच कंट्रोल नाही आहे. आणि आज काही जर कुठला कायदा आला तर उद्या काहीतरी नवीन सॉफ्टवेअर येतं आहे किंवा नवीन काही अशी इन्फॉर्मेशन येते की याच्यावर आपण निश्चित विचार केला पाहिजे. मुलांकडनं मोबाईल आपण घेऊ शकत नाही, मुलांना मोबाईलपासून दूर करू शकत नाही, तर याच्यावर काहीतरी मला वाटतं गव्हर्नमेंट लेवलला कायदा येणं निश्चितच गरजेचं आहे. अदरवाईज आपण जे काही कायदे हे काय बघतो आहे, वाचतो आहे, बोलतो आहे, आणि जर ते फॉलो नाही केलं तर फार मोठ्या प्रमाणावर या यूथ पिढीचं, नव्या पिढीचं फार मोठं नुकसान होत आहे. त्याच्यावर निश्चित काहीतरी विचार व्हायला पाहिजे. आणि सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनतर्फे कुठल्याही प्रकारचं सहाय्य, आमचं ऑडिटोरियम्स, आमचे टीचर्स, वी हॅव अ लॉ कॉलेज ऑल्सो, लॉ कॉलेज आमचे आज विद्यार्थी आलेला आहे, मुख्यमंत्री ऑर्गनायझरचे चिरंजीव आहेत, आणि आम्ही बरेचसे मूट कोर्ट आणि वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना घेऊन जात असतो, कोर्टातही घेऊन जातो आहे. फर्स्ट इयर आहे, 12वी पास मुलं आहेत ते, आत्ता ते त्यांना थर्ड इयरला विषय आहेत ते मी आत्ता, कारण अभ्यास इतका सोपा आहे तो, म्हणजे साधे सोपे विषय आहेत. आता वेळ झालेली आहे आणि तुम्हाला मी तुमच्याकडे एकदा वेळ घेऊन भेटायला येईल. काही करता आला तर निश्चितच आपण याच्यावर कंटिन्युअस आपण अपडेट अवेअरनेस क्रिएट केलं पाहिजे, तरच आपलं जे स्वप्न आहे आपण जे म्हणतो की ऐकून बाहेर जातो त्याला काहीतरी प्रमाणात एक चांगलं मुहूर्त स्वरूप येईल. आणि निश्चितच आपण याच्यावर चांगल्या पद्धतीने कॉन्स्टंटली, म्हणजे सस्टेनेबिलिटी राहण्याकरता कॉन्स्टंटली काम करू. मी या प्रसंगी सांगू शकतो आयोजकांकरता, सर आपको आशीर्वाद मिले बड़ो से, प्यार मिले छोटो से, दौलत मिले रब से, ज्ञान मिले इन गुरुओं से, यही दुआ है सूर्यदत्ता परिवार की ओर से. आणि आपल्याला पण खूप खूप शुभेच्छा. 3 तास तुम्ही इथे बसलेला आहात, उत्कृष्ट श्रोते आहात, म्हणजे खरोखर तुम्हाला ज्ञानाची भूक आहे आणि म्हणून तुम्ही इतक्या वेळ बसलेला. आजच्या पिढीचा स्पॅन, अटेन्शन स्पॅन 15 ते 20 मिनिट आहे फक्त. यूथ जनरली या प्रोग्रामला येत नाही, मला बराच यूथ आल्या आल्यात मला वेलकम करायला यूथ भेटला, तो पण रविवारचा दिवस. तर इथे उपस्थित असलेल्या सर्व मंडळीचे अवॉर्डींना देखील मी कॉंग्रॅच्युलेशन्स देतो, सर्व या मार्गदर्शकांचे धन्यवाद मानतो. आणि आपण इथे आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, कारण आपल्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांना, थँक्यू सो मच फॉर ग्रँड सक्सेस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. यानंतर माननीय सुरेश शंकर केसरकर यांची आपण माहिती बघूयात. मी त्यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करते. माननीय सुरेश शंकर केसरकर, कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे, त्याचबरोबर कामगाराला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देऊन आस्थापनातील प्रशासन आणि कामगार यांच्यातील सुसंवादातून कामगारांचे प्रश्न सोडवत आहेत. त्यांच्या या कामासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांनी कामगार क्षेत्रात उत्तुंग असे कार्य केले आहे. कामगारांच्या न्याय हक्क व अधिकारासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्याकडे मागणी करून त्यांच्या मागण्या शासन निर्णय करून मान्य करायला लावल्या आहेत. त्यांनी अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्य केले आहे. विस्थापित कामगारांचे प्रश्न
त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे मांडले आहेत. विविध सामाजिक संस्थांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला आहे. त्यांच्या कामगार क्षेत्रातील कामाची तळमळ आणि कार्यामुळे आज त्यांना मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. मी मदन जोगदळण साहेब आणि शकील शेख यांना विनंती करेन की आपण त्यांना पुरस्कार प्रदान करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा पुरस्कार प्रदान करूयात. धन्यवाद. यानंतर माननीय शमीभा पाटील ताई. शमीभा पाटील या सामाजिक कार्यकर्त्या असून तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक आहेत. पाटील या 2008 सालापासून पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार म्हणून जळगावमध्ये काम करत आहेत. त्या आदिवासींचे वनहक्क, आरोग्य, रचनात्मक संसाधनांविषयी संघर्ष करीत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन, रेशन अधिकार कृती समिती, केळी कामगार संघटना, गायरानधारकांचे अधिकार, बेघर हक्क आणि निवारा या संदर्भात जनआंदोलनात्मक कार्य करीत आहेत. तृतीय पंथीयांना माणूस म्हणून त्यांचे हक्क मिळालेच पाहिजेत यासाठी त्या व्यवस्थेशी संघर्ष करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने केंद्र व राज्य शासनाने तृतीयपंथी समुदायाला कायदेशीररित्या तृतीयपंथी लिंग म्हणून मान्यता दिली आहे. त्यात समुदायाचे शिक्षणाचे प्रमाण केवळ 0.03% आहे. समाज आजही त्यांना स्वीकारत नाही, शिक्षण व नोकरीच्या संधी देत नाही. कायद्याने दिलेले हक्कही हा लोकशाही असलेला समाज मान्य करत नाही. यावेळी लोकशाहीतील लोक कल्याणकारी राज्यव्यवस्थेचे या वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनाथांच्या आरक्षणाच्या धर्तीवर तृतीयपंथी समुदायाला 1% आरक्षण मिळावे यासाठी शमीबा पाटील यांनी आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधून अखेर राज्य शासनास या वंचित समुदायाला आरक्षणाविषयी विचार करण्यास भाग पाडले आहे आणि सन्मानित करण्यात येत आहे. मी माननीय न्यायाधीश सोनल पाटील मॅडम आणि जाधव साहेब यांना विनंती करेन की आपण त्यांना सन्मानित करावं. ताई आपण थोडक्यात शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती आहे. सर्वप्रथम विचार मंचावर विराजमान सर्व मान्यवर, या सभागृहात उपस्थित जे जे संवेदनशील म्हणून मानवाधिकारांसाठी भूमिका घेतात त्या सर्वांना माझा सप्रेम आणि सविनय जय भीम. खरं म्हणायला गेलं तर मी आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या आणि पूर्ण टीमचे आभारही व्यक्त करते, कारण कार्यक्रम पुण्यात आणि मी जळगावसारख्या अगदी सातपुड्याच्या 7 हिल रेंजला लागून राहून तिथे काम करते आणि तुम्ही मला या पुरस्कारासाठी पात्र समजून माझा हा सन्मान केलात म्हणून मी तुमचे आभारही व्यक्त करते आणि या ऋणातही राहू इच्छिते. खरं म्हणायला गेलं तर बोलत असताना खूप सारे मुद्दे आहेत, पण थोडक्यात बोलेन, कारण आपण सगळेच्या सगळे ज्या जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं आज या सभागृहात एकत्रित आहोत, तर 2022 जागतिक मानवाधिकाराची टॅगलाईन जी युनिसेफने ठरवून दिली होती त्यामध्ये प्रतिष्ठा, स्वातंत्र्यता आणि सर्वांकरिता न्याय ही होती. पण यावर्षी जागतिक मानवाधिकार दिनाच्या अनुषंगाने विचार करत असताना युनिसेफलाही कोडं पडलं असेल म्हणून भविष्याचा वेध घेत असताना यावर्षी जे टॅगलाईन ठरवत असताना भविष्यातील मानवाधिकार सुरक्षित राहावेत व संरक्षित राहावेत यासाठी संकल्प काय होऊ शकतात अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. मी त्या ठिकाणी बोलत असताना दोनच गोष्टींना प्रामुख्याने की मी ज्या घटकातून येते त्या ठिकाणी एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण सगळ्यांनी सुरुवातीलाच प्रियांबल वाचलं, सूत्रसंचालकांनी अतिशय सुमधुर भाषेत ते प्रियांबल आपल्या सगळ्यांकडून वदवूनही घेतलं. तर या ठिकाणी माजी न्यायमूर्ती बसलेले आहेत, विद्यमान न्यायमूर्ती आहेत, न्यायव्यवस्थेतल्या आहेत, सगळी मंडळी आहेत. तर देश या संकल्पनेत खरं म्हणायला गेलं तर माझा समावेशच नाही आहे, कारण ज्या ज्यावेळी 75-76 वर्षाचा इतिहास मी शोधून काढते आणि त्याला धागेदोरे शोधते तर तुमच्या देश या संकल्पनेत माझा समावेश नाही आहे, समाज म्हणून मला मान्यता नाही आहे अधिकृतरित्या.
हा की तुमच्याकडे असलेली जी काही सामाजिक मान्यतेची बाब आहे त्यामध्ये समाज म्हणून मला मान्यता नाही आहे, व्यक्ती म्हणून विचार तर नाही आहे, तर मग प्रतिष्ठा, अभिव्यक्ती, अधिकार याचा तर प्रश्नच शिल्लक राहत नाही. पण हे सगळं असतानाही मी ज्याचं बोट धरून चालते त्या बाबासाहेबांनी मला एक शिकवलं आहे की लढ, बीड आणि पाड, लढ, बीड आणि पाड आणि मिळव म्हणून हा लढा सातत्याने देते. बाबांनो बहिणींनो, 2007 सालापासून जसं महाविद्यालयीन आयुष्यामध्ये एम ए फर्स्ट इयरला आले तसं फुल टाईमर ॲक्टिव्हिस्ट म्हणून काम करायला लागले. गेल्या 4 वर्षापासून मी एका राजकीय पक्षाची जबाबदार पदाधिकारी आहे, पण त्यासोबतच मी माझ्या समुदायासाठी, कारण मला बाबासाहेबांपासून तर ज्योतिबांपासून तर तथागतापर्यंतचा असलेला मार्ग की तुला तुझे मुक्ती मिळवायचे असेल तर तूच साधन आहे, कुणी उद्धार करता येणार नाही एवढं कळून चुकलं आहे, आणि म्हणून त्या वाटेने जाते. तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समिती म्हणून महाराष्ट्रातल्या 70 मैत्रिणी माझ्यासोबत आहेत. आम्ही आंदोलनात्मक पवित्र्यावर काम करतो. महाराष्ट्र शासनाने ज्या गोष्टीकडे गेल्या 8 वर्षात लक्ष दिलं नव्हतं, 2017 साली गवगवा करून ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड गठीत केला होता, आणि याविषयी हा पॉलिटिकल अजेंड्यावरचा विषय झाला पण भांडताना मला बोलावा लागतो, तर त्याविषयी लक्ष दिलेलं नव्हतं. त्या विषयाला घेऊन सातत्याने आम्ही काम करतो आहे. आत्ताच गेल्या 4 दिवसापूर्वी माननीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला की त्या ठिकाणी तृतीयपंथी समुदायातील शिक्षण घेणाऱ्या माझ्या मैत्रिणींना त्यांची शालेय महाविद्यालयीन व शैक्षणिक फी भरावी लागणार नाही, ती सगळी विद्यापीठं आणि सरकार खर्च करेल. तरी ही आम्ही गेल्या सातत्याने वर्षभरापासून लावून धरलेली मागणी होती, ते आमचं एक यश आहे असं आम्ही मानतो. पण एवढ्यावरच आम्ही थांबलेलो नाही आहे, तर संख्या में ना हो भारी फिर भी लेंगे हिस्सेदारी या भूमिकेत आम्ही ठाम आहोत, आणि म्हणून होरिझेंटल रिझर्वेशन या भूमिकेला घेऊन जसं आता सातत्याने वर्षभर झाले 2 वेळा आझाद मैदानावर आंदोलन झालेलं आहे, 5 दिवसाचं नोव्हेंबरमध्ये उपोषण झालेलं आहे, आता परवा देखील इथूनच पुण्यावरून नागपूरला रवाना होते, 12 तारखेला महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनावर आमचा अधिकार हल्लाबोल मोर्चा आहे आणि घेतल्याशिवाय येणार नाही या भूमिकेसहित आम्ही जातो आहे. यावेळी एकच म्हणेल की तुमची सगळ्यांची साथ हवी आहे. मी ज्या प्रक्रियेतून जन्माला आले ती खूप नैसर्गिक प्रक्रिया होती. आम्ही आभाळातून भुईपोड्यासारखे पावसाळ्यात येत नाही किंवा वीज पडल्यावर झाडावर उगवत नाहीत, तर आम्ही ही नैसर्गिक प्रक्रियेतून माणूस म्हणून जन्माला येतो आणि इथे असलेल्या प्रत्येक समाज घटकामध्ये आम्ही सापडतो. तर त्या ठिकाणी न्यायाची भूमिका मानवाधिकार म्हणून घेत असताना मानव म्हणून आधी समजून घ्या, अधिकारांसाठी आम्ही तयार होतो आहे. सोबतीला येऊ आणि सोबतीला उभे राहा. एवढं बोलून थांबते, आपण सर्वांचे आभार व्यक्त करते. पुन्हा एकदा सविनय सप्रेम जय भीम. अमेझिंग, रिअली अमेझिंग ताई. खरोखर आपल्याकडे आज इथं विचार मंचावर असलेला प्रत्येक वक्ता हा आपल्या आपल्यामध्ये अतिशय श्रेष्ठ आहे. प्रत्येकाकडे एक वेगळी पॉवर आहे काहीतरी सांगण्याची, काहीतरी पोचवण्याची. पण खरोखर कुचेकर सर, आज हे 3 तास खूप कमी पडलेले आहेत म्हणजे या सगळ्याकरता, पण 3 तासात आपल्याला खूप गोष्टी बसवायच्या असल्यामुळे आणि वेळेचं थोडंसं भान ठेवायचं असल्यामुळे पुढच्या पुरस्काराकडे वळूयात. माननीय रविराज लायगुडे, आपण कृपया व्यासपीठावरती यावं, त्यांची माहिती लावा. माननीय रविराज लायगुडे, सिक्युअर ग्रुप कंपनीची स्थापना 2012 साली झाली. पुणे महानगरपालिकेच्या जॉईंट व्हेंचर असणाऱ्या हॉस्पिटलला मनुष्यबळ पुरवण्याच्या कामापासून कंपनीने सुरुवात केली. 2015 मालपाणी ग्रुप व डेक्कन एज्युकेशन सोसायटी यासारख्या मोठ्या ब्रँडसाठी काम करण्याची संधी सेक्युलर ग्रुपला मिळाली. 1 जानेवारी 2016 क्रिस्टल कंपनीसोबत तुळजापूर मंदिराची सुरक्षा व स्वच्छता तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी या ग्रुपने स्वीकारली. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या निर्मळवारीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 2018-19 भारत सरकारच्या शहर स्वच्छता अभियानात ही कंपनी कार्यरत असलेल्या अंबेजोगाई, परळी व इंदापूर शहरांना नामांकन मिळाले, ज्यापैकी इंदापूरला संपूर्ण भारतात 8वा क्रमांक प्राप्त झाला. 2019-20 कंपनीने स्वतःचे मोबाईल टॉयलेट बनवले व 100 पैकी 100 गुण घेऊन निर्मलवारीसह तुळजापूर, पंढरपूर, आळंदी अशा सर्व देवस्थानांचे उत्सव परिपूर्ण केले. 2019 तुळजापूर मंदिराचे 200 खोल्यांचे भक्तिनिवास पर्णकुटी रिसॉर्टच्या सहाय्याने संचालन करण्यास सुरुवात केली व मागील 3 वर्षापासून सिक्युअर ग्रुप त्याचे उत्तम संचालन करीत आहे. महामारीच्या काळात प्रशासनाला केलेल्या मदतीबद्दल लोकशाही न्यूज चॅनलने पुणे रत्न सन्मान 2019 या पुरस्काराने सिक्युअर ग्रुपला सन्मानित केले आहे. सिक्युरिटी व फॅसिलिटी मॅनेजमेंट या क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल टाइम्स ग्रुपतर्फे
ईटी बिझनेस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या सेवेला राष्ट्रभक्ती. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जकाळे साहेब त्याचबरोबर अगरवाल साहेब आणि चोरडिया सर यांना विनंती करेन की आपण त्यांना सन्मानित करावं. अण्णा मंजुळे आणि मीना करंजावणे आपण देखील सहभागी व्हावं. बाबूराव पिराजी माळी यांची माहिती बघूयात. आपण व्यासपीठाकडे यावं अशी विनंती आहे. बाबूराव पिराजी माळी शिक्षक म्हणून कार्यरत झाल्यानंतर शिक्षण विभागातील प्रशासकीय सेवेत त्यांनी अनेक पदे भूषवत प्रशासकीय सेवा केली आहे. त्यात त्यांनी ठाणे जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी, पुणे जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी, सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, शिक्षण निरीक्षक उत्तर विभाग मुंबई अशा विविध पदांवर काम केले आहेत. सेवानिवृत्तीनंतर माळी सर अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गरीब गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदत करत आहेत. त्यांनी अनेक गरीब गरजू मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले असून त्यांचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च करत आहेत. मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीला उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले असता त्यांनी स्वतः संपर्क करून काही दिवसांपूर्वीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणार या ठिकाणी या मुलीचे इंजिनिअरिंगची संपूर्ण फी भरण्याचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यांनी अजब तुझे सरकार आणि फुले विचारांची ज्योत सावित्री अशी पुस्तके लिहून शिक्षणाविषयी अविरत असे सामाजिक योगदान सेवानिवृत्तीनंतरही देत आहेत. आपल्या या सेवेला, राष्ट्रप्रेमाला आणि देश प्रगतीसाठी आपल्या कार्याची तळमळ, कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा तसेच आपल्या गुणवत्तापूर्वक कर्तृत्वाला मानवी हक्क व संरक्षण जागृती संस्थेच्या वतीने मानव अधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. मी माननीय पाटील मॅडम आणि शमी व पाटील ताई दोघींना विनंती करेन की आपण त्यांना सन्मानित करावं. याचबरोबर अण्णा जोगदंड आपण देखील त्यामध्ये सहभागी व्हावं. ॲडव्होकेट रशीद सिद्दीकी यांची आपण माहिती पाहूयात. ॲडव्होकेट राशीद सिद्दीकी अन्याय, अत्याचारी, पीडितांच्या न्याय हक्क व अधिकारासाठी लढणारे व्यक्तिमत्व असे त्यांना ओळखले जाते. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या वृत्त माध्यमातून सन 1997 दैनिक पंजाब केसरीमधून सुरुवात केली. थोड्याच कालावधीत ते त्यांच्या निर्भीड लेखनाने बेबाक राशीद सिद्दीकी म्हणून प्रसिद्ध झाले. तहलका न्यूज .com चे महाराष्ट्र प्रभारी, पुणे दैनिक पंजाब केसरी, दैनिक जागरण, सामना, नवभारत, दैनिक आज का आनंद मधून अनेक काळ पत्रकारिता केली. पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नावर निर्भीड वार्तांकन केले. त्यांनी पत्रकारिता सोडून कोर्टात वकिली सुरू केली. अनेक अन्याय अत्याचारित पीडितांची न्यायाची बाजू न्यायालयात मांडून न्याय मिळवून दिला आहे. बाललैंगिक अत्याचार, खून, दरोडा यांसारख्या खटल्यात अन्यायाला बळी पडलेल्यांना न्याय मिळून दिला आहे. तुरुंगामध्ये वकिलाअभावी खितपत पडलेल्या कैद्यांना मानवाधिकाराच्या दृष्टीने मोफत विधिसाह्य देऊन न्यायाची लढाई लढत आहेत. समाजात अल्पसंख्याक समूहावर होणाऱ्या अन्यायाविरोधात मोफत विधिसाह्य देणारा मानवाधिकार वकील म्हणून परिचित आहेत. त्यांच्या या सेवेला राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि प्रगतीसाठी त्यांच्या कामाची तळमळ, कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाला तसेच गुणवत्तापूर्वक कर्तृत्वाच्या सन्मानार्थ मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने त्यांना मानव अधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. ॲडव्होकेट राशीद सिद्दीकी. मी आदरणीय पाटील मॅडम, जटाळे साहेब आणि जाधव साहेब यांना विनंती करेन की आपण त्यांना सन्मानित करावं. याचबरोबर मुरलीधर दळवी आपण त्यांच्याबरोबर सहभागी व्हावं.
जनसेवक देवाभाऊ गायकवाड इथे आलेले आहेत, त्यांचा त्यांच्या इथे स्वागत आहे. यानंतर माननीय काळूराम लांडगे. काळूराम लांडगे हे सध्या पुणे पीएमपीएलच्या भोसरी विभागात कंट्रोलर म्हणून सेवेत आहेत. कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लढण्यासाठी, मानांकनांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना भेदभाव, छळवणूक यापासून संरक्षण देण्यासाठी प्रशासनाबरोबरच कामगारात जागृती निर्माण करीत आहेत. सेवेत असताना त्यांनी पीएमपीएल आणि प्रवासी यांचे संबंध सुधारण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. चालकांना सुरक्षित वाहतुकीसाठी प्रबोधन, त्याचबरोबर प्रवाशांच्या अडचणी समजून त्यात मदत करतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी विविध जागृती कार्यक्रम घेत आहेत. त्यांच्या कार्याचा गुणवंत कामगार म्हणून महाराष्ट्र शासनाने गौरव केलेला आहे. कामगारांसाठी तर ते कार्य करतातच आहेत, पण सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी झाले आहेत. असंघटित बांधकाम मजुरांसाठी आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य शिबिराचे आयोजनही केले आहे. कामगाराला स्वच्छतेची सवय व्हावी या दृष्टीने कामगार कल्याण मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग, कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यांच्या या सेवेला राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि प्रगतीसाठी त्यांच्या कामाची तळमळ आणि जटाळे साहेबांना विनंती आहे की आपण त्यांना पुरस्कार प्रदान करावा. तसंच मदन जोगदंड साहेब आणि चोरडिया सर, आपण देखील त्यांना पुरस्कार प्रदान करावा. हॅलो. संस्थेच्या वतीनं गजानन धाराशिवकर यांनी त्यामध्ये सहभागी व्हावं. दिलासा संस्था. दिलासा संस्थाचे संस्थापक श्री सुरेश कंक यांच्या नेतृत्वामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील साहित्यिकांची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून साहित्यिक, लेखक, कवी आपल्या कलाकृतीतून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत. या संस्थेतील सर्व सभासद हे लेखक कवी आहेत. त्यांच्या लेखणीतून सध्याचे समाज वास्तव मांडून समाज मनाचा आरसा बनून नागरिकांच्या व्यथा आपल्या कलाकृतीतून शासनाच्या दरबारी पोहोचवून त्यांच्या न्याय हक्क व अधिकाराची कायदेशीर मांडणी करीत आहेत. समाज प्रबोधनासाठी या संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी काव्य संमेलन, साहित्य संमेलन याचे आयोजन करून साहित्य संस्कृती रुजवू पाहत आहेत. देशाचा गौरवशाली इतिहास आजच्या पिढीला कलाकृतीच्या माध्यमातून सांगून देशप्रेम आणि राष्ट्रहित घडवणारी पिढी घडवत आहे. त्यांच्या कार्याला मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेकडून विशेष कार्य मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. माननीय न्यायाधीश सोनल पाटील मॅडम, तसेच देवाभाऊ गायकवाड, आपण यांना पुरस्कार प्रदान करावा अशी विनंती आहे. सर्व पुरस्कारार्थींना विनंती आहे की आपण कृपया जाऊ नये, नंतर आपल्या सर्वांना एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे. देवाभाऊ गायकवाड, आपल्याला विनंती आहे की आपण कृपया पुरस्कार प्रदान करण्यास यावं. संविधान प्रचारक लोक चळवळ संघटन. संविधान प्रचारक लोक चळवळ या संस्थेच्या माध्यमातून लोकांमध्ये भारतीय संविधानाची जनजागृती करण्याचे कार्य केले जात आहे. संस्थेच्या माध्यमातून भारतीय संविधानाची उद्देशिका याचा अर्थ लोकांना समजावून सांगण्याची, तसेच
भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत कर्तव्य याविषयी जागृती घडवून राष्ट्राची एकता आणि एकात्मता अबाधित राखण्यासाठी बंधुप्रेम वाढीस लागावे या उद्देशाने प्रबोधनाचे कार्य केले जात आहे. या संविधानावर देश चालतो ते संविधान तळागाळातील लोकांना समजून सांगण्याचे व प्रबोधनाचे कार्य कृपया संस्थेच्या व्यक्तींनी भरती यावं. त्यांच्या कार्याला मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेकडून विशेष कार्य मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. माननीय अग्रवाल साहेब आणि चोरडिया सर आपण त्यांना सन्मानित करावं अशी विनंती आहे. तसंच पाटील मॅडम शमीबा आपण पण त्यांना सन्मानित करावं. आणि संगीता जोगदंड आपण त्यामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती आहे. ह्यानंतर विशेष कार्य सन्मान पुरस्कारांना आपण सन्मानित करणार आहोत. यामध्ये संविधान सखी मुंबई संविधान सखी संघटना मुंबई या संघटनेने सुरुवातीला उल्हासनगर ठाणे या विभागातील आंबेडकर नगर या वस्तीतील घरकाम करणाऱ्या आणि बचत गटातील महिलांसोबत त्यांच्या रोजच्या जगण्यातील मूलभूत गरजा अडचणी आणि प्रश्नांना घेऊन संवाद सुरू केला. संविधान म्हणजे काय, त्याची गरज काय, प्रास्ताविकेतील मूल्य आणि आपल्या रोजच्या जगण्याशी संबंध, मूलभूत अधिकार आणि कर्तव्य समजून संविधान सखींना समजून सांगत आहे. जेंडर, पितृसत्ता, धर्मांधता, राजकारण, हिंसाचार, पोलिसात तक्रार करण्याची पद्धत अशा विविध विषयांवर वेळोवेळी आणि गरजेनुसार संवाद करत इतर महिलांना जोडून घेतला आहे व संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांची जनजागृती करत आहे. आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून समाजाप्रती केलेल्या कार्याच्या व आपल्या कर्तृत्वाच्या सन्मानाप्रती संस्थेच्या वतीने 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आपणास विशेष कार्य गौरव सन्मानपत्र प्रदान केले जात आहे. आपल्या कार्याचा गौरव व सन्मान हे निमित्त मात्र आहे, पण या सन्मानामागील भावना आपल्या प्रगतीला व आपल्या कार्याला स्फूर्तीबळ देण्याचीच आहे. माननीय संतोष जाधव साहेब आणि माननीय पाटील मॅडमना विनंती आहे की आपण हा पुरस्कार प्रदान करावा. तसेच संस्थेच्या वतीनं रवी भेंकी आणि शकील शेख यांनी सहभागी व्हावं. यानंतर राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन संघटक वैभव गीते. राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन संघटक वैभव गीते ही सामाजिक संस्था अन्याय अत्याचारी पीडितांच्या हक्क व अधिकारांसाठी संघर्ष करते. विशेषतः या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात ॲट्रॉसिटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी आग्रही भूमिका मांडते. ॲट्रॉसिटी कायद्यातील पीडितांचे पुनर्वसन व्हावे यासाठी पाठपुरावा करणारी व पुनर्वसन करणारी सामाजिक संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे. या संस्थेने 180 कुटुंबांचे पुनर्वसन केले आहे. अनुसूचित जाती जमातीतील गरीब व्यक्तींच्या हत्यांच्या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्याची कलमे लागू झाल्यावर त्या खटल्यात विशेष सरकारी वकिलाची शासनाने नियुक्ती करावी यासाठी प्रयत्न करून त्यात ते यशस्वी झाले आहे. ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करायला लावली. ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंमलबजावणीकरिता मंत्रालय स्तरावरती प्रधान सचिव दर्जाच्या नोबेल ऑफिसर यांची नियुक्ती करायला भाग पाडली. आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून
समाजाप्रती केलेल्या कार्याच्या व आपल्या कर्तृत्वाच्या सन्मानाप्रती संस्थेच्या वतीने 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आपणास विशेष कार्यगौरव सन्मानपत्र प्रदान केले जात आहे. आदरणीय जेठाळे साहेब, चोरडिया सर आणि अग्रवाल साहेब यांना मी विनंती करते की आपण त्यांना सन्मान प्रदान करावा. आणि संस्थेच्या वतीनं दयानंद उल्मिकी आणि अब्बास शेख आपण सहभागी व्हावं. सहजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बार्शी. सहजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांनी महाराष्ट्रामधील माहिती अधिकार कार्यकर्त्यांची पुणे येथे कार्यशाळा घेऊन माहिती अधिकार कार्यकर्त्यांची चळवळ उभी केली. संस्थेने महाराष्ट्रामध्ये नाशिक, मुंबई, सांगली व इतर ठिकाणी माहिती अधिकार कायदा व भ्रष्टाचार विरोधी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा याविषयी अनेक व्याख्याने देऊन जनजागृती केली. आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून समाजाप्रती केलेल्या कार्याच्या व आपल्या कर्तृत्वाच्या सन्मानाप्रती संस्थेच्या वतीने 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आपणास विशेष कार्यगौरव सन्मानपत्र प्रदान केले जात आहे. आपल्या कार्याचा गौरव व सन्मान हे निमित्त मात्र आहे, पण या सन्मानामागील भावना आपल्या प्रगतीला व आपल्या कार्याला स्फूर्तीबळ देण्याचीच आहे. मी जोडण साहेबांना विनंती करते, त्याचबरोबर चोरडिया सरांना विनंती करते आणि पाटीलताईंना विनंती करते की आपण त्यांना सन्मान प्रदान करावा. आणि संस्थेबरोबर अनिल कदम यांनी सहभागी व्हावं. घर बचाओ घर बनाओ मुंबई, संघटक पूनम कनोजिया. गरज असलेल्या गरजवंताला घर नाकारण्याप्रकरणी आंदोलन करून न्याय मिळवून दिला आहे. आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून समाजाप्रती केलेल्या कार्याच्या व आपल्या कर्तृत्वाच्या सन्मानाप्रती संस्थेच्या वतीने 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आपणास विशेष कार्यगौरव सन्मानपत्र प्रदान केले जात आहे. आदरणीय पाटील मॅडमना मी विनंती करते की आपण त्यांना सन्मानित करावं. त्याचबरोबर चोरडिया सर आपण देखील त्यांना सन्मानित करावं अशी विनंती आहे. आणि संस्थेच्या वतीनं दीपक भालेराव, विकास सहाणे आणि सोमनाथ सावंत आपण कृपया सहभागी व्हावं. असंघटित कामगार संघटना बार्शी, संघटक अतुल पेठाडे. असंघटित कामगार संघटना बार्शी. असंघटित कष्टकरी कामगार संघटना बार्शी, संघटक
अतुल पेठाडे व मक्रोश मुख्य पुढे. असंघटित कष्टकरी कामगार संघटनेच्या कंत्राटी कामगारांना त्यांच्या हक्काचा बोनस मिळावा म्हणून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. असंघटित कष्टकरी कामगार संघटनेच्या सर्व सफाई कामगारांना आपल्या हक्कासाठी प्रॉव्हिडंट फंड तसेच ESI मिळावा म्हणून लढा दिला. असंघटित कष्टकरी कामगार यांना संघटनेच्या नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांनी बार्शी नगर परिषदेत किमान वेतन मिळत नसल्याच्या कारणाने मोठ्या प्रमाणात आवाज उठवून किमान वेतनाचा फरक आणि किमान वेतन मिळावे म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधले. आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून समाजाप्रती केलेल्या कार्याच्या व आपल्या कर्तृत्वाच्या सन्मानाप्रती संस्थेच्या वतीने 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आपणास माननीय चटाळे साहेब कुचेकर सर आणि अगरवाल साहेबांनी कृपया त्यांना सन्मानित करावं अशी विनंती आहे. आणि संस्थेच्या वतीनं अण्णा जोगदंड आपण सहभागी व्हावं. पुढील पुरस्कार ग्राहक हक्क समिती पुणे. ग्राहक हक्क संरक्षण समिती गेले अनेक वर्ष ग्राहक हक्कांसाठी संघर्ष करणारी सामाजिक संस्था म्हणून कार्यरत आहे. बाजारातल्या वाढत्या स्पर्धेमुळे आज ग्राहक खऱ्या अर्थाने ग्राहक राजा बनला असला तरी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणूक होऊ लागली आहे. म्हणूनच ग्राहक हक्क संरक्षण व्यवस्था मजबूत व्हायला हवी याकरिता शासनाने केलेल्या कायद्याची तळागाळातील जनतेपर्यंत जनजागृती करीत आहे. ग्राहक संरक्षणाबाबत कायद्यात असलेल्या ग्राहक संरक्षणाचे मुद्दे व त्यांचे हक्क याविषयी जनजागृती होण्यासाठी ही संस्था विविध चर्चासत्रे शिबिरांचे आयोजन करीत आहे. ग्राहक हक्कांसाठी विविध आंदोलने या संस्थेने केली आहेत. अनेक ग्राहकांना त्यांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयाकडून संस्थेने न्याय मिळवून दिला आहे. आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून समाजाप्रती केलेल्या कार्याच्या व आपल्या कर्तृत्वाच्या सन्मानाप्रती संस्थेच्या वतीने 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आपणास विशेष कार्यगौरव सन्मान पत्र प्रदान केले जात आहे. आदरणीय पाटील मॅडम याचबरोबर जाधव साहेब आणि जोगदंड साहेब दोघं आपण त्यांना सन्मानित करावं अशी विनंती आहे. आणि संस्थेतर्फे आतिश गायकवाड, अक्षय जगदाळे आणि विक्रम जगदाळे आपण सहभागी व्हावं. पंचशील महिला बचत गट पुणे. यानंतर एकच ग्रुपला पुरस्कार देण्याचं बाकी राहिलेलं आहे. पंचशील महिला बचत गट माननीय अनिता शिंदे या महिलांना संघटित करून आर्थिक सक्षम होण्यासाठी प्रबोधन करीत आहेत. महिलांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना घरगुती व्यवसायाचा देत आहेत. महिलांनी घरातच बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी म्हणून बचत बाजार पुणे या मनपाने केलेल्या व्यासपीठावर अनेक महिलांना आणून व्यवसायासाठी मदत करत आहेत. या बचत गटाच्या माध्यमातून अनिता शिंदे या विविध सामाजिक कार्य करत आहेत. आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून समाजाप्रती केलेल्या कार्याच्या व आपल्या कर्तृत्वाच्या सन्मानार्थ संस्थेच्या वतीने 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आपणास विशेष कार्यगौरव सन्मानपत्र प्रदान केले जात आहे. आपल्या कार्याचा गौरव व सन्मान हे निमित्त आहे, पण सन्मानामागील भावना आपल्या प्रगतीला व आपल्या कार्याला स्फूर्तीबळ देण्याचीच आहे. माननीय न्यायाधीश सोनल पाटील मॅडम आणि पाटील ताई आपण त्यांना सन्मानित करावं अशी विनंती आहे.
महिला शक्तीचा विजय आहे हा। त्यामुळे आज आमच्या विचार मंचावरती उपस्थित असलेल्या दोन विचारवंत दिग्गज मान्यवरांच्या हस्ते अनिता शिंदेताईंच्या ह्या बचत गटाला सन्मानित करण्यात येत आहे। स्त्री शक्तीचा हा विजय आहे। मानव अधिकार दिनाच्या निमित्तानं आज विविध संस्थांना व्यक्तींना आपण सन्मानित केलेलं आहे। त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळे गट इथे सहभागी झाले होते, त्यात या बचत गटाचा समावेश देखील आपण केलेला आहे। तेव्हा त्यांच्या कार्याला सलाम। यानंतर अखिल भारतीय बहुजन शक्ती सेना संस्थापक अध्यक्षा माननीय सौ विजयाताई साठे, महिला हक्क अधिकाराची जनजागृती करत आहेत। अन्याय अत्याचारी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारी ही संस्था आहे। याचबरोबर कौटुंबिक हिंसाचारातील महिलांच्या समुपदेशनाचा केंद्र देखील त्या चालवतात आणि विविध सामाजिक कार्य त्या राबवत आहेत। अशा सौ विजयाताई साठे यांच्या संस्थेला सन्मानित करावं अशी विनंती आहे। मी चोरडिया सर, अग्रवाल साहेब आणि चटाळे साहेबांना विनंती करेन की आपण त्यांना सन्मानित करावं। अग्रवाल साहेबांना विनंती आहे की 2 मिनिटात आपण सर शुभेच्छा द्याव्यात। सर्व पुरस्कार प्राप्तींचे मनापासून अभिनंदन। मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजकांनी मला बोलवलं आणि मला इतका सुंदर कार्यक्रम बघायला आणि ऐकायला खूप चांगले वक्त्यांनी भाषण केलं। मी आता खूप उशीर झालेला आहे, अजून उशीर करायला माझी इच्छा नाही आहे, पण मी माझ्या हिंदी दैनिक आहे आज का आनंद, म्हणून मी हिंदीमध्ये इतकंच बोलतो की वक्त के कागज पर आओ एक बात नहीं लिख दें, बहुतों ने लिखा है गलत सलत, हम सब मिलकर कुछ सही लिख दें। धन्यवाद। आदरणीय पाटील मॅडमना विनंती आहे की आपण आत्ता आपण जितके काही पुरस्कार दिले तर त्या सगळ्या व्यक्तींनी इतकं जे काही महान कार्य केलेलं आहे त्याबद्दल आपण त्यांना पुरस्कृत केलेलं आहे आणि त्यांची जी समाजाप्रतीची तळमळ पाहिली असता खरंच अंगावर शहारे येतात। आपण प्रत्येकजण पाहतो की प्रत्येकजण हा स्वतःसाठी जगत असतो पण दुसऱ्यांसाठी जगणारे खूप कमी लोक असतात आणि त्याच सगळ्यांना आत्ता आपण पुरस्कृत केलेलं आहे, तर सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवाव्यात सगळ्यांनी। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल। त्यांनी आपलं हे कार्य असंच पुढे चालू ठेवावं आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आपण वेगवेगळे राईट्स प्रोटेक्शनचं काम करत असतो, जसं आपण बघितलं की मी आधीच्या स्पीचमध्येही सांगितलं, तर हे जे काही आपण कार्य करत आहात तर ते कार्य कंटिन्यू करण्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंट अथॉरिटीकडून कुठली जर हेल्प हवी असेल किंवा जर ज्युडिशरी लेवलकडून कुठलीही हेल्प हवी असेल तर 100% आपण करू। मी आपल्याला सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की आपलं जे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचं ऑफिस आहे ते शिवाजीनगर कोर्टामध्ये न्यू बिल्डिंग फर्स्ट फ्लोअरला आहे, आपण सर्वांनी नक्की व्हिजिट करावी आणि आपण आपल्यामार्फत आपण आत्ता जितक्या लोकांना मदत केलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या राईट्सबद्दल अवगत करून त्यांचे ते राईट्स प्रोटेक्शनचं काम सगळे मिळून करूयात अशी मी ग्वाही देते आणि धन्यवाद देते। थँक्यू। धन्यवाद मॅडम। खरोखरच आपल्या सर्वांचा सन्मान करण्यासाठी आणि ज्यांनी आमच्या पाठीशी अहोरात्र राहिल्या आणि ज्यांनी उत्कृष्ट असं शहरामध्ये ज्यांचं नाव आहे असे आमच्या भगिनी जोशी मॅडम यांचा सन्मान मी शोभना पाटील मॅडम आणि न्यायाधीश सोनल मॅडम यांना विनंती करतो की मॅडमचा सन्मान करावा। शबीबा पाटील मॅडमला विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करावा। त्यानंतर
ज्यांनी सर्व काही आपल्या चित्रफित दाखवल्यात आणि ज्यांनी कष्ट घेतलेत असे राम पाटील यांचाही सन्मान होतो आहे, त्यांनाही विनंती आहे की त्यांनी इथे यायचं आहे. त्यांचाही सन्मान न्यायाधीश सोनल पाटील यांना विनंती करतो की ज्यांनी या सगळ्या क्लिप बनवल्यात आणि त्यांचाही सन्मान त्यांनी करावा. आणि आमचे सहकारी पत्रकार आणि आमच्या सर्वच क्षेत्रामध्ये आमच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारे आमचे आकाश भोसले यांचा सन्मान करण्यासाठी राजगुरूचे नगरचे तहसीलदार सन्माननीय मदनजी जोगदंड सर यांना अशी विनंती आहे की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. आकाश भोसले मला माहिती आहे की आपला बराच वेळ झालेला आहे ऑलरेडी आणि कार्यक्रमाची आता सांगता निरोप करायची वेळ झालेली आहे, तर निरोप समारंभाप्रती जास्त वेळ मी बोलणार नाही, एका मिनटातच भाषण संपवत आहे. आजचे जे सन्माननीय व्यासपीठवरती आपले जे सर्व उपस्थित आलेले आहेत प्रमुख अतिथी त्यांना एक पुन्हा एकदा संस्थेच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आणि तुमची साथ आणि आशीर्वाद तसंच तुमचा वेळोवेळी आम्ही सल्ला घेऊच, जसं मॅडमने तर आधी सांगितलेलं आहे की कधी वेळ पडली ते आमच्याकडे. याचबरोबर जेवढे आजचे मानवाधिकार पुरस्कारार्थी आहे ज्ञात अज्ञात इथं हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी जेवढे हात झटलेले आहेत त्यांना मी संस्थेच्या वतीने पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तुमचे साथ अशीच राहू द्या आणि जाता जाता एवढंच मिळणार. प्रथमतः मानवाधिकार पुरस्कार त्यांना आपण बोलवणार आहे आणि त्यानंतर आपले जे विशेष सन्मानार्थी त्यांचा वेगळा फोटो घेणार आहे जेणेकरून स्टेजवरती सगळ्यांना शेअर करता येतील फोटो आणि चांगले फोटो आपण काढूया त्या ठिकाणी. प्रथमतः ज्यांना मानवाधिकार पुरस्कार ते मिळालेले आहेत त्यांनी सर्व कृपया स्टेजवर यायचे. मानवाधिकार पुरस्कारार्थी माननीय शमीबा पाटील, ॲडव्होकेट रशीद सिद्दीकी, माननीय सुरेश केसरकर, माननीय काळूराम लांडगे, डॉक्टर संजय चोरडिया, माननीय बी पी माळी आणि माननीय रविराज लायगुडे यांना मी आमंत्रित करतो स्टेजवरती. एक ग्रुप फोटोसाठी लवकरात लवकर यायचं आहे. अधिकार पुरस्कारार्थी स्टेजवर आले आहेत अशी मी अपेक्षा करतो. आपले 7 जण आलेले आहेत. पत्रकारांना नम्र निवेदन. सभासदांनी सहकार्य करायचे मोबाईलवाल्या, कृपया पत्रकार बंधूंना आपला चांगला फोटो घेऊ द्यात. आता थोड्या वेळापूर्वी आपण ज्या विशेष कार्य मानवाधिकार पुरस्कारांनी सन्मानित केलेले होते संस्था संविधान प्रचारक लोक चळवळ आणि दिलासा संस्था पिंपरी चिंचवड पुणे यांच्या 2 प्रतिनिधींनी आपल्या बक्षिसासह स्टेजवर यायचं आहे. अजून एक कोण आहे काय प्रतिनिधी संस्थेचे प्रतिनिधी? सगळ्या संस्थेचे एक एक प्रतिनिधी. संविधान सखी संस्था, राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन, असंघटित कष्टकरी कामगार संघटना, ग्राहक हक्क संघर्ष समिती, अखिल भारतीय महिला शक्ती सेना, पंचशील बचत गट महिला संघटना, घर बचाव घर बनाव आंदोलन, सहजीवन बहुद्देशीय सेवा बार्शी. सर्व संस्थांच्या अध्यक्षांना मी निवेदन करतो कृपया प्रत्येकाने आपापला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह पाठवा. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आणि सांगता समारंभही आपल्याला संपवायचा आहे. कृपया लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे आपापल्या एक सभासदासह. ट्रॉफी होल्डर जे आहेत ना, ट्रॉफी होल्डवाले दाखवूयात आपण. पुस्तकं सगळ्यांकडेच आहेत, ट्रॉफी थोडीशी आपण हायलाइट करूया तिथे. मोबाईल धारकांनी कृपया सहकार्य करावे. आपल्याला प्रेसमध्ये न्यूज द्यायचे, कृपया पत्रकार बांधवांना सहकार्य करा. मोबाईलवाल्यांचा फोटो झाला असेल तर लवकरात लवकर बाजू लावा. हॅलो, राष्ट्रगीताने सांगता होणार आहे, कृपया सर्वांनी आपण जिथे कुठे आहात तिथे उपस्थित राहा, स्तब्ध उभे राहा. राष्ट्रगीत 2 मिनिटात सांगता, त्यानंतर कार्यक्रम संपलेला आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता.
पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे जय जय मातरम। आज या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी घोषित करतो, पण तत्पूर्वी आपल्याला जे मीडिया पॅटनर आपल्याला लाभलेले आहेत आजच्या कार्यक्रमासाठी, आवाज एचआर न्यूज, पुणे समाचार लाईव्ह, ग्राहक जागृती न्यूज, लोकसभा न्यूज आणि आवाज टुडे या सर्व आपल्या मीडिया बांधवांचं या ठिकाणी धन्यवाद मी मानतो। नमस्कार, मी अनिल कदम, या ठिकाणी कार्यक्रम संपला अशी अधिकृत घोषणा करतो। धन्यवाद।